श्रीमन्महागणाधिपतये नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाजालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम्। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन हरि हरि राजा राम गोकुल संकट हरि राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम। नवल विनोद विहारी राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम। शरणागत दीना चरणी शरणागत दीना दीना रे शरणागत दीना शरणागत दीना चरणी ने करुणा दृष्टि निहारी राजा राम। करुणा पाहता लोचनी सुख झाले हो साजणी। पाहता लोचनी सुख झाले हो साजणी। झाले हो साजणी सुख झाले हो साजणी। तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा। तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा। माधव बरवा तो हा माधव बर। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी। विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी। तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा। वा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा। माधव बरवा तो हा माधव बरवा। सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर। सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर। रखुमा देवी वर बाप रखुमा देवी। तो हा तो हा माधव बर
बरवा बरवा तो हा माधव बरवा विठल बरवा तो हा विठल विठल बरवा। ताली आणि भजन। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। जोरात। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। जय जयकार आणि भजन कसं करावं त्याच्याबद्दल तुकाराम महाराज असं म्हणतात। पिटू भक्तीचा डांगोरा, पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळा सही वाटे दरारा। तुका म्हणे करा जय जयकारा आनंदे। साक्षात कळी काळाला दरारा वाटला पाहिजे, आपल्या आवाजाची भीती वाटली पाहिजे, एवढ्या जोरात भजन आणि जय जयकार असावा असं तुकाराम महाराजांचं सांगणं आहे। आपला हा आवाज ऐकून वाटेल का कुणाला दरारा? आपल्याला दरारा वाटतोय असं वाटेल लोकांना? मनापासून शक्य तितक्या मोठ्यांदा, ओरडा ओरडा नको पण मोठ्यांदा आपण देवाचा जय जयकार करणार आहोत। कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव अंबा माता की जय। झाले का सगळे देव? तर कोणी राहिलंय? कोणी राहायला नको? काय असतं लोकांचं म्हणणं असं असतं की कुणाला नाराज करू नका। एखाद्या म्हणजे लोक देवाच्याकडे कशासाठी जातील ह्याचा काही भरोसा नसतो, बरं का? नमस्कार कशासाठी करतील याचा काही विश्वास नसतो। आमच्या वडिलांचे एक मित्र होते, ते म्हणायचे जगामध्ये देवबीव काही नसतं, सगळे झूट, तुम्ही उगीच आवडंबर माजवता, मी काय मानत नाही, नास्तिक। आणि एकदा असं झालं की त्यांच्या मित्रांनी बघितलं रस्त्याने जाताना कोपऱ्यावरती एक छोटीशी घुमटी होती, असतात ना जागोजागी छोट्या छोट्या देवांच्या घुमट्या, कुठेतरी दत्त असतो, कुठेतरी गणपती असतो, कुठेतरी मारुती असतो, काहीतरी असतं, कुठेतरी साईबाबा असतो, काहीतरी असतं। अशी एक छोटीशी घुमटी होती, रस्त्याने चालता चालता पायातल्या पायात जरा चप्पल पुढे सरकवल्यासारखं केलं आणि असं पटकन नमस्कार करून घेतला। मित्रांनी बघितलं, ते म्हणले काय रे बाबा, तू नेहमी म्हणतोस देवबीव काही नसतं, मग हे काय? नमस्कार करायच्या पद्धतीसुद्धा वेगवेगळ्या असतात। हां, नमस्कार करायची आपली नेहमीची पद्धत काय आहे? दोन हस्तक तिसरं मस्तक हे जोडलं गेलं पाहिजे एकत्र, है ना? खाली वाकून नमस्कार, साष्टांग नमस्कार, स्त्रियांनी पंचांग नमस्कार करावा असं सांगितलं आहे। साष्टांग घालायचा नसतो, पोट टेकायचं नसतं, गुडघे पाय हात आणि कपाळ टेकवायचं, पुरुषांनी पूर्ण साष्टांग घालायचा नमस्कार। खूप वेगवेगळे प्रकार आहेत, पण हल्ली नवीनच प्रकार निघाले आहेत नमस्काराचे। रस्त्याने भेटतात हाय म्हणजे काय? केला सुडत जाऊ असा नमस्कार करतात काही लोक। हा असा करतात म्हणजे काय? साधारण गर्दीमध्ये पाय लागतो एकमेकाला,
तो लागला तो पाय माझाच होता असा नमस्कार. त्यांना विचारलं तुम्ही का असा नमस्कार केला घाईघाईने जाता जाता, तुम्ही मानत नाही ना देवा बिवाला? नाही म्हणले, मी मानत नाहीच, मला माहिती आहे देव नसतोच, पण समजा कुठे असलाच तर त्याला नमस्कार करून ठेवलेला बरा त्यांनी रागवू नये आपल्यावर म्हणून. कशा करता देवाला नमस्कार करतील हे काही सांगता येत नाही. पण सर्वसामान्य माणूस हा श्रद्धेनी करतो नमस्कार, श्रद्धेनी करतो. देव नावाची कुणीतरी आपल्यापेक्षा सुपर पॉवर, ज्येष्ठ शक्ती आहे जी हे सगळं विश्वच चालवते आहे, आणि मग त्याला शोधायचा अनेकांनी प्रयत्न केला, अनेकांनी प्रयत्न केला. आमचे तुकाराम महाराज पण म्हणतात, जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. कशाला जायचं? देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवनी वारील भूक, देवनी वारील भूक. देव दये सा सागर, देव दये सा सागर, धरील मायेची पाखर, धरील मायेची पाखर. तुका म्हणे आम्ही बाळे, तुका म्हणे आम्ही बाळे, त्या देवाची लढीवाळे, त्या देवाची लढीवाळे. जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा. गोपाल कृष्ण भगवान की जय. तुकाराम महाराज म्हणतात अभंगामध्ये, जाऊ देवाची या गावा, कशाला? देव देईल विसावा. कशासाठी विसावा पाहिजे माणसाला? सुभाषितकार म्हणतात, नाही एक चालू, याता यातैहि सुबहुभिः श्रांतोऽसि यदि हे सखे, याता यातैहि सुबहुभिः श्रांतोऽसि यदि हे सखे. एकं कुरु घनच्छाय सीताराम पदं भज. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. यातायातैहि सुबहुभिः, यातायात आपण म्हणतो ना किती ह्या यातायाती करायच्या, येणं आणि जाणं यातायात. सुबहुभिः सारखी चालली आहे, प्रचंड यातायात चालली आहे आपल्या प्रत्येकाची. रोजच्या आयुष्यात कितीतरी यातायात चाललेली असते, अशाने तू थकला असेल तर हे सखे, हे मित्रा, काय कर, एक काम कर, एकम कुरु घनच्छाय, ज्या घनाप्रमाणे ज्याचं शरीर आहे, ज्याची सावली आहे, आभाळाप्रमाणे ढगांप्रमाणे, त्या सीतारामाला शरण जा. सीताराम पदम भज, त्याचे पाय. बऱ्याच वेळा लोक म्हणतात की पायच का हो धरायचे देवाचे, असं कुठल्याही संतांनी सांगितलं नाही बरं का, की देवाचं डोकं धरा, देवाचे हात धरा, देवाचा इतर कुठलाही अंगाचा अवयव धरायला सांगितलं नाही. सगळे म्हणतात पाय धरा, देवाचे पाय धरा, नमस्कार खाली वाकून पायाशी डोकं ठेवून पायाला हात लावून नमस्कार करा. तर पायच का धरायचे? त्याच्या एक फार छान गोष्ट सांगतो. एका सरोवरामध्ये बरेच छोटे मोठे मासे होते,
आणि त्या एका त्यातल्या माशांनी खांद्यावरती जाळं घेऊन येणारा कोळी बघितला. कोळी पाहिलाय? म्हणजे भिंतीवर असतो तो नाही बरं का, मासे धर हां त्यालाही कोळी म्हणतात, पण जाळं टाकून मासे पकडणारा असा तो कोळी बघितला. खांद्यावर जाळं घेतलंय आणि तो मासा सगळ्यांना म्हणाला, जरा इकडे या, इकडे या, इकडे या. तुम्ही म्हणाला आता मासा बोलतो का? गोष्ट गोष्टीसारखी ऐकायची. इसाप नीतीमध्ये एक कोल्हा हसला, सिंह म्हणाला, उंदीर बोलला, एकमेकाशी बोलतात की नाही? आपण ऐकतो ते मजे मजेने ऐकतो तसंच, नाही तर ते तुमचे कुठली कार्टून असतात त्याच्यात पण कुत्रा, ते छोटी मोठी पपेट्स सगळी बोलत असतात की नाही, आणि छान बोलतात. हां तसा हा मोठा जो मासा होता तो त्या सगळ्या छोट्या मासांना म्हणाला की एक काम करा, तो कोळी येतो आहे, तो आता जाळं टाकेल, आपल्याला सगळ्यांना पकडेल. तुम्ही एक काम करा, तो जिथं उभा राहील त्याच्या पायाजवळ गर्दी करा. तर ते तरणे मासे होते म्हणजे हा शाणाच आहेस तू फार, त्याच्या पायाजवळ गर्दी करा म्हणजे तो आपोआपच पकडेल नाही का आपल्याला? पळा रे पळा, आपण लांब. अरे ऐका माझं, बरेच वेळा अनुभवी माणसं सांगत असतात बरं का, पण तरुणपणाच्या जोशामध्ये लोकांना वाटते हा तुम्हाला काय कळतंय, आम्हालाच सगळं कळतंय, दुसऱ्याला काही कळत नाही, म्हणजे विशेषतः म्हाताऱ्यांना काही कळत नाही अशी आपली समजूत असते. म्हणजे तुम्हाला काय कळतं आहे, आम्ही आम्हाला वाचायचं आहे, आम्ही चाललो. पण त्याच्या शहाणपणाचं ज्ञान असणारी काही मंडळी होती, विश्वास असणारी, ते त्याच्याबरोबर राहिले आणि बाकीचे पळत सुटले, लांब 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 पोहत सुटले. कोळी आला पाण्यामध्ये, पाऊलभर पाण्यामध्ये उभा राहिला काठाजवळ, खांद्यावरचं जाळं काढलं आणि सरकन असं जे लांब भिरकावून दिलं, त्याबरोबर पळणारे सगळे मासे अलगद त्याच्या जाळ्यात अडकले आणि लागले टणा 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 उडायला. म्हणले आता कसं असं कसं झालं, आम्ही तर लांब पळतो आहे. तेच आहे बाबानो, तेच तुम्हाला सांगत होतो, त्याच्या पायाशी गर्दी करा. कोळ्याला स्वतःच्या पायात जाळं टाकता येत नाही, त्याचं जाळं लांब असतं, लांब पडतं. तसं परमेश्वराचं मायामोहाचं जे जाळं आहे ना, ते देवाला त्याच्या पायात टाकता येत नाही, ते सगळीकडे लांब असतं. जितकं तुम्ही देवापासून लांब जाल तितके त्याच्या जाळ्यामध्ये अडकून जाल. आणि म्हणून त्या जाळ्यातून जर सुटायचं असेल तर एकच काम करा, सीताराम पदम भज, परमेश्वराचे चरण धरा, परमेश्वराला शरण जा. आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आनंदाचा दिवस आहे. ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम करत सगळ्या पालख्या आज पंढरपुरात पोहोचल्या आहेत. जाऊ देवाच्या गावात. आता देवाचं गाव माहिती आहे आपल्याला, पंढरपूर हे गाव आहे. आणखीन माहिती आहेत का गावं? खूप आहेत देवाची गावं आपल्याकडे, खूप आहेत. कुणाला माहिती आहे, विशेषतः मुलांपैकी कोणाला माहिती असेल तर पटकन सांगायचं. हां सांग ना, कोणतं गाव आहे? पंढरपूर, ते तर सांगितलं मी. आणखीन दुसरं दुसरं माहिती आहे का? नाही माहिती. आपण यात्रांना जातो ना, काशीला जातो, आणखीन कुठे जातात? हां कोणतरी काहीतरी सांगितलं. अनेक गावं आहेत नवीन अलीकडे, ते शिर्डी बिर्डी पण निघाली आहेत आणखीन वेगळी गावं, जुनी तर होतीच. माध्यम द्या. अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावती चैव सप्तईता मोक्षदायिका राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. जुन्या काळची ही सगळी क्षेत्र अयोध्या मथुरा, अयोध्या म्हणजे रामाच्या जन्माची जागा, मथुरा कृष्ण जन्माची जागा, माया म्हणजे हरिद्वार ज्या ठिकाणी गंगा आहे सुंदर, काशी कांची दक्षिणेमध्ये, अवंती म्हणजे आज ज्याला उज्जैन म्हणतात ती अवंतिका, जगन्नाथपुरी द्वारकापुरी कितीतरी अशी ही सगळी तीर्थक्षेत्र. या ठिकाणी देवाचा वास आहे. या सगळ्या मोक्षदायिका आहेत सप्तईत्या, सप्तपुऱ्या या मोक्षदायक आहेत. अशा या सप्तपुऱ्या अशा अशी अनेक गावं देवाची आहेत, देवाची सांगतात. पण काही वेळेला संत असं म्हणतात तीर्थी तीर्थक्षेत्रामध्ये काय असतं, धोंडा आणि पाणी
दोंडा म्हणजे कुठला तरी दगड, कुठली तरी मूर्ती. तिथे देव सापडतोच असं नाही. तीर्थी धोंडा आणि पाणी मग देव कुठे सापडतो? देव रोकडा सज्जनी, सज्जनांच्या जवळ, संतांच्या जवळ देव सापडतो. देवाचे अनेक पत्ते स्वतः कृष्णानं सांगितलं. नाहम वसामी वैकुंठे, मी वैकुंठात राहत नाही. योगिनाम हृदये रवऊ, या ठिकाणी कुठेही नाही. योग्यांच्या हृदयात नाही, रवी म्हणजे ह्याच्यामध्ये नाही, मग कुठे आहेस? यत्र गायंती मम भक्ताः तत्र तिष्ठामि नारद गोपाल कृष्ण भगवान की. ज्या ठिकाणी माझे भक्त गायन करत असतील, गुणगान करत असतील, कीर्तन भजन करत असतील, त्या ठिकाणी मी असतो असं एका ठिकाणी कृष्ण सांगतो. काही ठिकाणी वेगळी पत्ते सांगतात बरं का. भूजल तेजस मी रख, असं म्हणतात एक नूर आदमी दस नूर कपडा. तसं एक नूर गाणं आणि दस नूर साथ. भूजल तेजस मी रख, रवि शशी काष्ठादिकी असे भरला. स्थिरचर व्यापुन अवघे तो जगदात्मा दशांगुळे उरला. रामा 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 हरे हरे, रामा 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 सीतापते, रामा 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 रघोत्तमा रामा रामा. भू म्हणजे भूमी, जल आप पाणी, तेज सूर्य चंद्र तारे ग्रह नक्षत्र ह्या सगळ्यांचं तेज. समीर म्हणजे वारा वायू पवन. ख म्हणजे आकाश किंवा अवकाश. पंचमहाभूत झाली का? पृथ्वी आप तेज वायू आकाश. भू जल तेज समीर ख रवी शशी सूर्य चंद्र काष्ठादिकी वनस्पती सगळीकडे भरला. आणि हे सगळं स्थिर आणि चर जगत व्यापून चार अंघुळ दशांगुळ दहा अंघुळ तो उरला, संपला नाही आहे. देव संपत नाही कधी, तो उरतो कुठेतरी. तो जगदात्मा दशांगुळी उरला, सगळं स्थिर चर सगळीकडे व्यापून. पुराणामध्ये एक गमतीदार गोष्ट आहे बरं का. श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण. श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्री. वा नारायण नारायण सारखं कोण म्हणत असतं? सारखं कोणाचं तरी भजन चाललेलं असतं नारायण नारायण नारायण. नारद मुनी, साक्षात नारद मुनी. तुम्ही बघितले का कधी नारदाची मूर्ती किंवा चित्र तरी? त्यांच्या सबंध शरीराकडे जर पाहिलं तर डाव्या हातामध्ये त्यांच्या चिपळ्या असतात, चिपळी तालवाद्य. हां, गळ्यामध्ये घातलेली वीणा असते, उजव्या हाताने ती वीणा छेडतात म्हणजे सूर आहे, सूर आहे, ताल आहे. मुखानी नामस्मरण चालू आहे, देवाच्या कथा सांगताहेत, गाणं म्हणतायत आणि पायामध्ये त्यांच्या पैंजण असतात, घुंगरू असतात, पदन्यास करतात थोडासा, म्हणजे नृत्यही आहे. बघा सगळं आलं का त्याच्यात? गायन आलं, वादन आलं, तालवाद्य सुरवाद्य, पदन्यास म्हणजे नृत्य आलं, कथा आली, सगळं आलं. आणि म्हणून नारद मुनींना आमचे वडील गमतीनी म्हणायचे हा वन मॅन ऑर्केस्ट्रा आहे. सगळं ऑर्केस्ट्रामध्ये लागणारं सगळं त्यांच्याकडे एकट्याकडे आहे. आणि ते एकटे सगळीकडे हा अख्खा ऑर्केस्ट्रा घेऊन फिरत असतात नारायण नारायण म्हणत. आणि अशा तऱ्हेने नारायणाचं भजन गात नारद मुनी रस्त्याने चालले आहेत. निवांत असं सगळं आहे, झाडीबिडी छान आहे, फुलं बिलं फुलली आहेत,
पक्षांचं कूजन चालू आहे, प्रसन्न वाटलं मनाला आणि त्या ठिकाणी थोडा वेळ आपण गात बसूया, नारायणाचं नामस्मरण करूया आणि म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि तल्लीन होऊन बेहोश होऊन ते नामस्मरण करतायत आणि एवढ्यामध्ये त्यांच्यावरती समोरून येऊन कुणीतरी धाडदिशी आदळलं, धडकलं. म्हणले एवढ्या रिकाम्या शांत जागी मी उभा आहे, गर्दी नाही, गोंधळ नाही, लाईन लागलेली नाही दर्शनासाठी, काही नाही, तरी माझ्या अंगावर येऊन कोण कोसळला हा? आणि म्हणून ते तल्लीन झालेले नारद मुनी डोळे उघडून बघतायत, अरे हे कोण आहे, कोण प्राणी आहे, अरे दिसत नाही का रे बाबा, कोण आला या? आणि त्यांनी डोळे उघडून बघितलं तर आश्चर्याची गोष्ट त्यांना असं दिसलं की साक्षात विष्णू त्याच्या अंगावर येऊन आदळले. काय झालं हो, पळत का सुटलेत असे, समोरचा माणूस दिसला नाही तुम्हाला, असे धावताय कुणापासून, घाबरलात कुणाला, भयभीत झाले आहेत विष्णू. म्हणताय नारदा बरं झालं भेटलास, लवकरात लवकर मला कुठंतरी लपवू हवा. मग का रे बाबा, काय झालं, एखादा दैत्य वगैरे नवा सापडला का? जास्त माजला येतात ना, महिषासूर येतो, मधुकैटभ येतो, सगळे येतात, बहुतेक सगळे दैत्य येतात आणि मग देवांना येऊन त्यांच्याशी युद्ध करावं लागतं, सगळ्या पुराणांमध्ये हेच आहे. म्हणजे नवीन कुठला तरी दैत्य आला का महाभयंकर? विष्णू म्हणले दैत्यांना मी घाबरत नाही, दैत्य मला घाबरतात, मी दैत्यांचा वध करतो, मी दैत्यांना घाबरत नाही. अरे मग तू पळतोस कुणापासून घाबरून? म्हणलं माझ्या भक्तांपासून पळतोय. का? अरे काय करू, आकाशात गेलो, वैकुंठात गेलो, पाताळात गेलो, समुद्रात बसलो, कुठेही गेलो तरी हे भक्त येऊन गाठतातच मला, मग बिघडलं कुठे? भक्त प्रेमाने येतात आले नाही रे बाबा, येतात ते येतात आणि प्रत्येकजण माझी बायको मागतं. बघा बरोबर आहे का, विष्णूची बायको कोण? लक्ष्मी. मग प्रत्येकाला लक्ष्मी पाहिजे ना, हां, विष्णू नाही मागत, हे लोक लक्ष्मी मागतात त्याच्याकडं. म्हण बाकी सगळे लोक मला माझ्या पाया पडतात आणि माझ्याकडे माझी बायको मागतात, या भक्तांपासून मी घाबरतोय, वाचतोय, वाच म्हणून पळतोय, मला कुठेतरी लपव, आता कुठे लपू? नारद मुनी म्हणले तू कुठेही गेलास देवा तरी भक्त तुला सोडणार नाहीत, पण एकच जागा अशी आहे जिथे भक्तांचं लक्ष जात नाही जास्त. म्हणे कुठे जाऊ बाबा, तू सांग तरी मी तिथे जाऊन बसतो, बाकी काही करू नको, तू त्या भक्ताच्या हृदयात जाऊन लप. ईश्वर सर्व भूतानां हृदयेषे अर्जुन तिष्ठति, भगवद्गीतेने सांगितलेला पत्ता ह्या देवाचा, भगवद्गीतेमधला श्लोक आहे. ईश्वर सर्व भूतानां हृदयेषे अर्जुन तिष्ठति, भ्रामयन् सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया, गोपालकृष्ण भगवान की जय. प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये सर्व भूतांच्या, फक्त माणसांच्या नाही म्हटलं बरं का, सगळे प्राणी पण आले त्याच्या, सर्व भूतांच्या हृदयामध्ये तो राहतो आहे आणि हे यंत्र जे आहे हे चालवतो आहे. आहे की नाही कशावरून कळतं? जातो त्यावरून, है की नाही? आहे की नाही कशावरून कळतं? हालचाल चालू आहे तोपर्यंत तो आहे. अमुक तमुक माणूस, आपण शेजारी पाजारी केव्हा वाईट घटना झाली तर काय म्हणतात, अमके तमके गेले त्यांना पोचवायला जायचं आहे. जायचेत का गेलेत? गेलेत, मग पोचवायचं कुणाला? नाही म्हणजे ते आहे, म्हणजे मग गेलं ते कोण होतं? परमेश्वराचा अंश जो त्यात आहे तो आपला पण निघून जातो आणि जे उरलं आहे त्याला पोचवायला लागतं. ईश्वर हा प्रत्येक प्राण्याच्या हृदयामध्ये आहे, प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये आहे, असे सगळ्या ठिकाणचे पत्ते, मग देवाचं गाव नेमकं कोणतं? देव विसावा देईल ते देवाचं गाव नेमकं कोणतं? तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयात परमेश्वर आहे. कांदा मुळा भाजी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी विठाबाई माझी,
म्हणतोय विठ्ठल बघायला मला पंढरपूरला जावंच लागतं असं नाही, तिथे जा अवश्य जा, पण मला इथं पण दिसतो विठाबाई माझी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी, लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी। मोट नाडा विहीर दोरी, मोट नाडा विहीर दोरी, व्यापिली पंढरी अवघी व्यापिली पंढरी, अवघी व्यापिली पंढरी, सावता म्हणे केला मळा, सावता म्हणे केला मळा, विठ्ठल तो देखियेला डोळा, विठ्ठल देखियेला डोळा, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, विठा बाई माझी अवघी, 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 विठा बाई माझी। पंढरीनाथ महाराज की जय। आपल्या प्रत्येकाने आपापल्या कर्तव्यामध्ये, आपापल्या विहित कर्तव्यामध्ये परमेश्वर पाहिला, आणि त्यामुळे ह्या सगळ्या संतांना यांनी कामधामं सोडली नाहीत कोणी बरं का, सगळे संत आपापलं काम करत 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 विठ्ठलापर्यंत गेले, आपापलं विहित कर्म न सोडता गेले आहेत। कर्म सोडायला निघालेल्या अर्जुनाला कृष्णानं काय सांगितलं, नियतम कुरु कर्मत्वम, काम केलंच पाहिजे, तुझं जे विहित कर्म आहे ते केलंच पाहिजे, ते सोडून संन्यास घेऊन जायला परवानगी नाही। संन्यास घेऊन जायला परवानगी कुणाला, एखादा शंकराचार्य, एखादे रामदास, अपवाद असतात हे, सगळ्यांनी सगळं सोडून जायचं नसतं, कारण त्याला जे वैराग्य लागतं, विवेक वैराग्य, ते आपल्याकडे नसतं, सर्वसामान्य माणसाकडे ते विवेक वैराग्य नसतं। काही वेळेला असं होतं, भावनेच्या वरामध्ये माणूस जातो आणि नंतर पश्चाताप करत बसतो। संत सांगतात की पश्चाताप करायची वेळ येता कामा नाही, आपलं कामधाम सोडायचं नाही। जनाबाई म्हणते, दळिता कांडिता तुझं गाईन अनंता, दळण कांडण करता करता देवाचं नाव येणार आहे। कांदा मुळा भाजीमध्ये पांडुरंग दिसतो आहे सावता माळ्याला। आपल्या शिंप्याच्या कामामध्ये आपला देव दिसतो आहे नामदेवाला। तुकाराम महाराज म्हणत आहेत, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, व्यवहार व्यवसाय उत्तम करता आला पाहिजे, केलाच पाहिजे, आणि ते करता करता पांडुरंग दर्शन, ते करता करता देवापर्यंत जायचं आहे, आणि म्हणून देवाच्या गावाला अधूनमधून जायचं, त्याला भेटून यायचं, आषाढी कार्तिकीला जायचं, वेगवेगळ्या यात्रा करायच्या, वेगवेगळ्या देशाटन करायचं। केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार, आपल्याला चातुर्य मनुजाला हवं असेल, चातुर्य येत असे फार, नाना शास्त्र विलोकन काय काय केलं पाहिजे। केल्याने देशाटन, सगळं जग फिरायचं, आपल्याला माहिती असेल नाही, मला कल्पना नाही, पण रामदास स्वामींनी तपश्चर्या त्यांची पूर्ण झाल्याबरोबर संपूर्ण 12 वर्ष देशाटन केलं आहे, देश परिस्थिती पाहिली आहे। स्वामी विवेकानंदांनी आपली ज्या क्षणाला साधना सिद्ध झाली त्यानंतर संपूर्ण भारतभर देशाटन केलेलं आहे। वाल्मिकी रामायणामध्ये रामानी देशाटन केल्याचा उल्लेख आहे, जे योग वासिष्ठ आहे त्याच्यामध्ये हा उल्लेख आहे की विद्याभ्यास संपल्यानंतर देश परिस्थिती पाहण्यासाठी संपूर्ण त्यांनी भारत देशाचं भ्रमण केलं। सगळीकडे जा कशासाठी, देश परिस्थिती कळण्यासाठी, पण देव मात्र सापडेल कुठे, तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या
हृदयस्थ परमेश्वर सापडेल. आणि म्हणून देवाचं गाव हे बाहेर कुठे नाही आहे, ते इथे आहे, इथे आहे, प्रत्येकाच्या हृदयात आहे. आणि म्हणून प्रत्येकासाठी केलेली सेवा ही देवाची सेवा. स्वामी विवेकानंदांची एक छोटीशी गोष्ट आहे, फार छान सांगतात ते. त्यांनी असं आपल्या भाषणामध्ये अनेक गोष्टी सांगायचे ते, त्यामध्ये त्यांनी ध्यान धारणा, वेगवेगळे जे योग आहेत, ध्यान योग तो सांगितला. आणि मग दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी त्याचं प्रात्यक्षिक करून घेतली. लोकांना ध्यान कसं करावं हे शिकवलं. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी सगळं. आणि काही दिवस गेले आणि एक माणूस अतिशय दुःखी अवस्थेमध्ये गुरुजींना भेटायला आला, स्वामीजींना भेटायला आला आणि पाय धरून रडायला लागला. म्हणलं माझा भयंकर गोंधळ झाला आहे बाबा, काय झालं, तुम्ही सांगितलं म्हणून मी ध्यानधारणा करायला सुरू केलं. चांगलं घर होतं, व्यापार होता, उदीम होता, बायको आहे, दोन मुलं आहेत, सगळं व्यवस्थित आहे, पण तुमचं भाषण ऐकलं आणि माझ्या डोक्यात आलं की आपण पण संन्यास घ्यायचा. आणि म्हणून मी ध्यानधारणा करायला बसलो. आणि मी डोळे मिटून ध्यानधारणा करायला बसलो की डोळ्यासमोर माझी बायको पोरच येतात आणि ते म्हणतात तुम्ही ध्यानधारणा करत बसलं तर आमचं काय होणार, आम्ही काय भीक मागायची का काय लोकांकडे, उद्योगधंदा जर तुम्ही सगळा सोडून दिला तर आमचं काय होईल. बरं, त्यांच्यासाठी काही करावं, काम करावं लागलं, काम करायला लागलो तर तुमचं सगळं कानात येतं सारखं ऐकायला, ध्यानधारणा समाधी. आणि त्यामुळे माझं कामातही लक्ष लागत नाही, माझं मुलांकडे बायकोकडे लक्ष लागत नाही आणि इकडं ध्यानधारणातही लक्ष लागत नाही. सगळा गोंधळ झाला आहे माझा, आता मी काय करू, आता माझा गोंधळ तुम्ही निस्तार. विवेकानंद हसले म्हणाले अरे पण ध्यानधारणा करण्यासाठी बायको मुलांना सोडा असं कुठं सांगितलं मी. आम्ही काय सांगितलं, सगळीकडे परमेश्वर आहे, परमेश्वराची सेवा करायची आहे. अरे तुझ्या बायकोत आणि मुलांच्या तर यायच की, सगळीकडे जर देव आहे तर त्यांच्यातही आहे, त्यांना आवश्यक अशा गोष्टी त्यांच्यापर्यंत मिळवून देणं ही सुद्धा देवाची पूजा आहे, हे तू का लक्षात घेत नाहीस, मग तर काही गोंधळ नाही ना. आपली सगळी विहित कर्म, विहित कर्म हा शब्द आपल्याकडे परत परत येतो बरं का. विहित कर्म म्हणजे आपलं घराचं, मुलाबाळांचं, समाजाचं विशेषत्वानं ज्यामध्ये हित आहे ते विहित कर्म. शिक्षकाचं विहित कर्म उत्तम शिक्षण देणं, विद्यार्थ्याचं विहित कर्म योग्य अभ्यास करून बुद्धिमान आणि चांगलं होणं, आईवडिलांचं विहित कर्म म्हणजे मुलांना चांगले संस्कार देऊन त्यांना मोठं करणं, आईवडिलांचं ज्याप्रमाणे विहित कर्म असतं तसंच मुलांचं पण असतं, असतं ना, असायलाच पाहिजे. हां, आज सध्या वृद्धाश्रमांची आणि अनाथाश्रमांची संख्या फार वाढली आहे, देश परिस्थिती फार वाईट आहे, फार वाईट. आपलीच आपलेच आईवडील आपल्याला नकोसे होऊ लागतात ही अतिशय वाईट गोष्ट आपल्या समाजामध्ये आहे. बाकी कुठल्याही समाजामध्ये जास्त नाही दिसत बरं का, असं हे आपल्याच समाजात जास्त दिसतं. वृद्ध झालेल्या आईवडिलांचा योग्य तो मान राखून त्यांची व्यवस्था पाहणं हे मुलांचं विहित कर्तव्य आहे. प्रत्येकाचं विहित कर्तव्य हे लिहून ठेवलेलं आहे परमेश्वराने कुठे, इथे. आपण कोण आहोत त्या प्रत्येकाला त्याचं भाग्य, त्याचं कर्तव्य, त्याचा धर्म त्याला देऊन ठेवलेला आहे आणि त्याप्रमाणे ते करणं. मग त्यामुळे देव शोधायला दुसरीकडे बाहेर कुठे जायची गरज आहे का, तो इथेच आहे, हृदयात प्रत्येकाच्या आहे, प्रत्येकाच्या आहे. हो, माझे वडील मोठे गमतीने सांगायचे प्रत्येकाच्या हृदयात आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे सगळ्या सासवांनी लक्षात ठेवा की सुनेच्याही हृदयात देवच आहे, सगळ्या सुनांनी लक्षात ठेवा की सासूच्याही हृदयात देवच आहे. हां, जास्त भांडणं कुठे तिथे असतात ना. हां, नंदा भावजा यांनी सुद्धा लक्षात ठेवा की एकमेकीच्या समोरासमोर जे कोण आहे त्या प्रत्येकाच्या हृदयात परमेश्वर आहे. कुणालाही दुखावणं,
कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणत्याही जीवाला त्रास देणं मत्सर करणं हे माझ्याकडनं होऊ नये. आणि जर तसं कोणी करत असेल तर त्याला चांगल्या मार्गावर आणण्यासाठी संतांनी असंख्य शिकवण देऊन ठेवली आहे. आपल्याकडे संतही भरपूर झाले. ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया. भागवत धर्माचं मंदिर उभारण्यासाठी पाया रचला ज्ञानेश्वर माऊलींनी. ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया. नामादयाचा किंकर त्याने केला हा विस्तार. सबंध भारतभर नामदेव महाराज गेलेत, अगदी पंजाबापर्यंत. तिथपर्यंत त्यांनी भागवत धर्माची पताका नेली. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. आणि मग तुका झाला असे कळस. मंदिराचा कळस म्हणजे तुकाराम महाराज. भजन करा सावकाश. या मधल्या काळामध्ये असंख्य संत आहेत प्रत्येक जाती जमातीमध्ये. जाती ह्यांचा असा संबंधच नाही आहे. सगळ्या समाजाच्या सगळ्या स्तरामध्ये संत आहेत. आणि त्या प्रत्येक संताला अगदी कान्होपात्रा गणिकेपासून, जनाबाई दासीपासून, दादू पिंजाऱ्यापासून प्रत्येकाला नामाचा, देवाच्या भजनाचा, पूजनाचा अधिकार मिळाला आहे. आणि म्हणून पूर्वरंगामधला या सगळ्या संतांनी आपला देश, आपला समाज, आपला हे सगळा सगळी माणसं या सगळ्यांमध्ये देव पाहिला. आणि म्हणून देवासाठी शोधायला निघायचं आहे. शोधायला निघाले आहेत. तुकाराम महाराज सांगतायत, जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवनी वारील भूक, देवनी वारील भूक, देव दयेचा सागर, देव दयेचा सागर, धरील मायेची पाखर, धरील मायेची पाखर. तुका म्हणे आम्ही बाळे, तुका म्हणे आम्ही बाळे, त्या देवाची लढी वाळे, त्या देवाची लढी वाळे, त्या देवाची लढी वाळे, जाऊ देवाची. पंढरीनाथ महाराज की जय, पंढरीनाथ महाराज की जय, पंढरीनाथ महाराज की जय. नित्यं भजामि हरिविठ्ठल देव देव, लक्ष्मीपति नरहरि विभुवासुदेव. शोभे सुलोल तुलसी दलहार कंठी, होवो कृतार्थ तव रूप बघोन दृष्टी. की ज्याच्या दर्शनानं कृतार्थता यावी अशा परब्रह्मस्वरूप पांडुरंगाच्या समोर
आज देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्तानं होत असलेलं हे कीर्तन आणि या कीर्तनाकरता या मंदिरात जमलेल्या श्रोत्यांच्या बरोबर ऑनलाईन प्रसारणामध्ये आमच्यासोबत सहभागी होणारे सर्व श्रोते प्रथमतः आपल्या सगळ्यांना वंदन करतो. आज दोन कामं मला करायची आहेत. एक म्हणजे या उत्सवाच्या संदर्भाने आपल्याशी काही बोलायचं आहे आणि आजच्या कीर्तनकारांचा परिचय आपल्याला करून द्यायचा आहे. आजच्या कीर्तनकारांचा परिचय मी आपल्याला करून देतो. आजच्या कीर्तनकार हरिभक्तिपरायण क्रांतिगीताताई महाबळ. स्वतः मुंबई विद्यापीठाच्या रसायनशास्त्राची BSc पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे आणि गांधर्व महाविद्यालयातनं संगीत विशारद ही पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे. याबरोबरीनं भारतभरामध्ये आणि भारताच्या बाहेरही कीर्तन, प्रवचन, व्याख्यानं, निवेदनं, गीतगायन, काव्यगायन, पुराण अशा अनेक प्रकारचे 2500 जास्त कार्यक्रम त्यांनी आजपर्यंत केलेले आहेत. आकाशवाणी दूरदर्शनवरती जे चर्चात्मक कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमांमध्येही अनेकदा त्या सहभागी होतात. कीर्तनविषयक मुलाखती देखील त्यांनी दिलेल्या आहेत. विविध नियतकालिकातून त्यांचे लेख प्रसिद्ध झालेले आहेत. आजपर्यंत ज्ञानवंदन, संस्कार दीपिका आणि वैनतेयाची गगनभरारी अशी 3 पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. या सगळ्याच्या बरोबरीनं कीर्तन संमेलनाच्या स्वागताध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. आणि माझ्या आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा त्यांचा परिचय मला वाटतो तो म्हणजे हिंदू महासभा दादर मुंबई महाराष्ट्र शाखेमध्ये कार्यवाह आणि कार्यालय मंत्री म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे. याबरोबरीनं कीर्तनरत्न उज्जैन इथं झालेल्या कीर्तन संमेलनात त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे. सावरकर साहस पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झालेला आहे. ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्याकडून कीर्तन सौदामिनी आणि शृंगेरीच्या आचार्यांकडून कीर्तन भूषण पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांची सगळ्यात महत्त्वाची लास्ट बट नॉट लिस्ट अशी ओळख आपल्याला सांगायची आहे. ती म्हणजे राष्ट्रीय कीर्तन सम्राट, हिंदुत्वनिष्ठ देशभक्त आणि समाजसेवक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचाराचे प्रसारक असणारे आणि 40 वर्ष भारतभरामध्ये आणि भारताच्या बाहेर ज्यांनी 20,000 जास्त कीर्तन केली त्या राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तिपरायण कैलासवासी गोविंदस्वामी अफळे यांच्या त्या ज्येष्ठ कन्या आहेत. त्यांच्या आईकडून त्यांना कीर्तनाचा वारसा देखील मिळालेला आहे. त्यांच्या मातोश्री सुधाताई पटवर्धन आफळे या देखील कीर्तनकार होत्या आणि कीर्तन क्षेत्रामध्ये जुगलबंदी हा जो प्रयोग केला गेला त्याच्या मुख्य प्रवर्तक या आमच्या सुधाताई होत्या. आणि असा समृद्ध वारसा त्यांना आणि त्यांच्या कनिष्ठ बंधू चारुदत्तबुवा आफळे यांना लाभलेला आहे. आणि या परंपरेतलं कीर्तन आज आपल्या या मंदिरात उत्सवाच्या निमित्तानं होतं आहे ही माझ्या दृष्टीनं आपल्या दृष्टीनं आनंदाची गोष्ट आहे. यंदा वैशिष्ट्य काय आहे तर 25 वर्ष होत आहेत एका गोष्टीला की जी एक छोटीशी गोष्ट माऊली म्हणाली, इवलेसे रोप लावियले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला मोगरा फुलला, फुले वेचिताची बहरू कळी असे आला. की एक दिवसाच्या कीर्तनाकरता आम्हाला कीर्तनकार मिळत नाही अशी विवंचना जिथं होती त्या ठिकाणी वर्षात ठरवून आम्ही 9 कीर्तनं करायची ठरवली. आषाढी एकादशीचं कीर्तन आणि कार्तिकी एकादशीचं कीर्तन याबरोबरीनं गोकुळाष्टमीचा 9 दिवसाचा कीर्तनमालेचा प्रयोग केला. आणि हा प्रयोग नुसता यशस्वी झाला नाही तर आज तो 25व्या वर्षात पदार्पण करतो आहे. आणि त्या पदार्पणामध्ये ज्यांनी राष्ट्रीय कीर्तनकार आणि नारदीय कीर्तनामध्ये क्षेत्र गाजवलं अशा गोविंदस्वामी आफळ्यांचा आशीर्वाद या महोत्सवाला आम्हाला ताई तुमच्या स्वरूपानं मिळतो आहे. गेली 25 वर्ष अव्याहतपणानं आपण ही कीर्तनं करतो आहोत. त्यातलं आजचं हे विशेष कीर्तन आहे. येत्या 12 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान आपण गोकुळाष्टमीचा उत्सव या ठिकाणी साजरा करणार आहोत. गेली 2 वर्ष कोरोनामुळे आपल्याला मंदिरात येता येत नव्हतं, निर्बंध होते. पण आता सगळे निर्बंध उठलेले आहेत. शाळासुद्धा सुरू झाल्या, मुलं शाळेत जायला लागली, पण श्रोते कीर्तनाला येत नाहीत ही खंत आहे. आणि म्हणून आजचं कीर्तन आपण प्रसारित करतो आहोत. माझी सगळ्यांना विनंती आहे ही कीर्तन आपण पुन्हा रेकॉर्ड करून नक्की ऐकू. पण आपण कीर्तनाला मंदिरात आलं पाहिजे. आपण 12 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट या दरम्यान होणाऱ्या मंदिरातल्या उत्सवाला आवर्जून या ठिकाणी या. पुण्याबाहेरच्या लोकांकरता अशीच कीर्तनं रेकॉर्ड करून ती प्रसारित करण्याची व्यवस्था संस्थेने केलेली आहे. त्याचाही आपण जरूर आनंद घ्या. ज्यांना या मंदिराच्या विषयी थोडंसं माहिती सांगायची म्हणून की आत्ता आम्ही सध्या कागदपत्र शोधतो धुंडाळतो आहोत. 1811 पेशव्यांनी या पांडुरंगाला दक्षिणा ठेवल्याचा इतिहासातली नोंद आजपर्यंत आमच्याकडे सापडलेली आहे. इतकं प्राचीन पुरातन मंदिर आहे आणि 1985 साली मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर राही रखमाबाईसह असलेलं हे पांडुरंगाचं ध्यान आहे. आपण आवर्जून या ठिकाणी दर्शनाला यावं. 1956 सालापासून कण्वसंघ पुणे
ही शुक्ल यजुर्वेदांतर्गत कण्वशाखीय ब्राह्मण संस्था हे मंदिराचं संचालन करते आहे. त्या माध्यमातून मंदिराचे सगळे उपक्रम भाविकांच्या सहकार्याने होत आहेत. आपण प्रत्यक्षात इकडे या ठिकाणी यावं, या उपक्रमांमध्ये सहभाग घ्यावा. आपल्याला काही वाटली तर आर्थिक मदत आपण जरूर करावी. ज्यांना यायची इच्छा आहे पण येता येत नाही, त्यांच्याकरता आम्ही UPI चा नंबर उपलब्ध केलेला आहे. त्या UPI नंबरद्वारेसुद्धा आपण मंदिराच्या अकाउंटमध्ये थेट आपली मदत जमा करू शकता. आपल्या सगळ्यांना हे सस्नेह निमंत्रण आहे गोकुळाष्टमी उत्सवाचं आणि या वर्षभरामध्ये होणाऱ्या विशेष कार्यक्रमांचं. रौप्य महोत्सव करावा असा मानस आहे आणि देव देतो ते सुद्धा किती भरपूर देतो बघा, की पुढच्या वर्षी श्रावण महिना अधिक आहे. म्हणजे या श्रावणापासून पुढच्या श्रावणापर्यंत 12 महिने मिळाले असते, तर देवानं 13वा महिना आपल्याला दिलेला आहे आणि हा रौप्य महोत्सव आपल्याला अतिशय आनंदानं तुम्हा सगळ्यांच्या सहकार्यानं साजरा करायचा आहे. या सगळ्यासाठी आपल्याला निमंत्रित करतो. आपण या मंदिराच्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा. आपल्या सूचनांचा देखील आम्ही स्वीकार करू. धन्यवाद. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. आपल्याला गाडगे बाबांचं नाव सगळ्यांना माहिती आहे, गाडगे महाराज. बुवाबाजी न करणारा बुवा असं त्यांना म्हणत असत. आणि त्यांच्या कीर्तनामध्ये आमच्यापैकी एका जुन्या कीर्तनकारांनी सांगितलं, त्यांना विचारलं की महाराज तुमच्या कीर्तनामध्ये एवढा जोरात आवाज कसा काय येतो भजनाचा, टाळ्यांचा? आम्ही किती सांगितलं टाळी वाजवा, भजन म्हणा, तरी हाताला हात लागले तर हाडंबिडं मोडतील का काय, लोकांच्या टाळ्या वाजतात. हां, आणि तोंडातनं बाहेर फुटतंय का नाही, फुटतंय की नाही शब्द, असे भजन चालू असतं. हां, तर तुमचं कसं काय जमतं? ते म्हणले येऊन बघा कीर्तनामध्ये कसं असतं, टाळी महाराज असं त्यांनी केल्याबरोबर सगळ्यांचे हात असे इथे, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाळा डोक्यावरती. म्हणलं मग हा काय प्रकार आहे, आपण भजनाची आरतीची टाळी इथे वाजवतो हे काय? गाडगे महाराज असं म्हणाले, अशी टाळी वाजवायला सांगितल्यामुळे समोर कितीही गर्दी असली तरी कोण टाळी वाजवत नाही आहे ते इथं उभं राहून दिसतं. हां, त्यासाठी सांगतो सगळ्यांनी टाळी वाजवली पाहिजे. नाही, मी फक्त हे आठवणीसाठी त्यांच्या सांगते आहे. आपण साधीच टाळी वाजवायची, पण सगळ्यांनी वाजवायची आणि फक्त त्यांच्या आठवणीसाठी त्यांच्या आवडीचं भजन, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. आवाज चांगला येऊ दे, मनापासून येऊ दे, मनातल्या मनात नको. मनातल्या मनात माहिती की नाही तुम्हाला, घरी रोज. मला वाटतं आपल्या सगळ्यांना हा नियम होता की रोज संध्याकाळी दिवे लागणं झाली की शुभंकर होती म्हणायचं, पर्वचा म्हणायचा, काय रामरक्षा गणपती मारुती स्तोत्र जे काय शिकवलं असेल ते म्हणायचं आणि तरच रात्रीचं जेवण मिळायचं. बरोबर आहे ना? होता ना आपल्याला सगळ्यांना शिस्तही? हां, सगळ्यांकडे होतं. एकदा असंच बाहेरून कुठून तरी खेळून दमून भागून आलो, म्हटलं जाऊ दे कंटाळा आला आहे, कसं तरी पायावर पाणी घेतलं देवापुढे, भूक लागली आहे आई जेवायला म्हणा. बरोबर आहे, शुभंकर होती म्हटलं का? हो म्हटलं. मला ऐकू नाही आलं, हां ती तिकडं असते ना तिथे तिला ऐकू जायला पाहिजे असं, हा नियम असायचा. अगं म्हटलं गं लवकर लवकर म्हटलं. मग रामरक्षा झाली, इतक्यात कशी झाली, आत्ता तर तू आलीस. मनातल्या मनात म्हटलं की पटकन होतं, मोठ्यानं म्हणायला लागलं की फार वेळ लागतो. रामरक्षा झाली, गणपती स्तोत्र झालं, मारुती स्तोत्र झालं, सगळं झालं झालं, मनातल्या मनात झालं, सगळं झालं. आता वाढ लवकर, पास आता चौकशा. ती म्हणली वाढलं कुठे? मनातल्या मनात. तुझी जर उपासना मनातल्या मनात तर त्याला मिळणारं फळसुद्धा मनातल्या मनात. प्रत्यक्ष कुठलंही काम आपण नुसतं मनातल्या मनात करून चालतं का? पहिल्यांदा मनामध्ये त्याचा विचार यावा लागतो, मग वाणीनं त्याचा उच्चार करावा लागतो. काया वाचा मन, त्यापैकी पहिलं मन, त्यांनी आधी विचार करायचा, मग वाणीने त्याचा उच्चार करायचा. पण नुसता उच्चार करून भागतं का? नाही. आमच्या घरा शेजारी वडेवाला आहे, फार छान वडे मिळतात. तुम्ही खाल्ले का? नाही ना तुम्ही? नाही नाही खाल्ले. अरे फारच छान मिळतात असं मी नुसतं 10 वेळा यांना सांगितलं,
कधीही आणून दिला नाही, नुसतं सांगितलं. बोलाचीच कढी बोलाचाच भात, जेवणिया तृप्त कोण झाला. नुसतं तोंडाने सांगितलं आमच्याकडे हे छान मिळतं, आमच्याकडे ते कधीच दिलं नाही. वाचेनी त्याचा उच्चार आणि मग देहानी हातानी प्रत्यक्ष त्याचं जेव्हा आचरण होतं तेव्हा कोणतंही काम पूर्ण होतं. नुसतं मनातल्या मनात करून चालत नाही, नुसतं बोलून भागत नाही, तर हाताने. तसंच प्रत्येक गोष्टीचं आहे, उपासनासुद्धा प्रत्यक्ष व्हावी लागते. मनातल्या मनात नुसती करून भागत नाही, आणि म्हणून भजन करतानासुद्धा हातानी टाळी, मुखानी नाम उच्चार, प्रेमानी पण जोरा मोठ्यांदा, निदान माझ्यापर्यंत ऐकू येईल एवढा. तुकाराम महाराज म्हणाले, पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळाशी दरारा. तिथपर्यंत नाही पोचलं निदान, आपल्यापर्यंत तरी हरकत नाही ना. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, 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 गोपाल कृष्ण भगवान की जय, राजाधिराज रामचंद्र महाराज की, महारुद्र हनुमान की. देवाचं नाव घ्यायचं आणि संता काय सांगतात काय शिकवतात. आपल्याकडे गुरु ही खूप मोठी संस्था आहे बरं का. कोणी ना कोणीतरी काही ना काहीतरी सारखं सांगत असतं, शिकवत असतं, ग्रंथ लिहित असतात. अनेक गुरु असतात, काही प्रत्यक्ष काही अप्रत्यक्ष. आज ज्ञानेश्वर तुमच्या समोर प्रत्यक्ष नाहीत पण ज्ञानेश्वरीच्या रूपानं आहेत. रामदास स्वामी प्रत्यक्ष नाहीत, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, पर मी आहे जगज्जीवनी निरंतर. नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट, तेणे सायुज्याची वाट गवसेल. सायुज्य मुक्तीची वाट शोधायची असेल तर संतांचं वाङ्मय पहा. प्रत्यक्ष ते नसले तरी हरकत नाही. आणि हेच कारण माणसाचं आयुष्य हे फार मोजकं आहे. पण देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेच क्रिया धरावी. 75 वर्ष झाली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, त्याला स्वराज्य मिळालं, स्वातंत्र्य मिळालं. 15 ऑगस्ट सगळ्यांना पाठ असेल दरवर्षी झेंडावंदन. सुट्टी मिळते, झेंडावंदन करायला जायलाच पाहिजे असं नाही, जवळा जरा चला फिरायला जाऊया, कधी नव्हे ती सुट्टी मिळाली आहे, अशी बरीच लोकांची धारणा असते. ज्या क्रांतिकारकांनी, ज्या देशसेवकांनी, ज्या वीरांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आत्मबलिदान केलं त्यांची निदान एकदा तरी आठवण करा, एक दिवस तरी दिवस वर्षातला किमान. खरं म्हणजे नेहमी ठेवायला पाहिजे पण नेहमी शक्य नाही, किमान एक दिवस तरी आठवण ठेवा. हे वर्ष महत्त्वाचं आहे, यावर्षी अमृत महोत्सव आहे, बराच वर्षभर अनेक ठिकाणी असे वेगवेगळे कार्यक्रम चालू आहेत. तशापैकीच एक तरुण आपल्या देशाची परिस्थिती ज्यावेळेला काय होती,
परवशता पाश दैवे जा जा गळा लागला परवशता पाश दैवे जा जा गळा लागला असुनि खास मालक घरचा असुनि खास म्हणती चोर त्याला परवशता पाश दैवे जा जा गळा लागला महाराजाची परिस्थिती ही अशी झाली आहे सजीवपणी घडती सारे सजीवपणी घडती सारे मरण भोग त्याला परवशता पाश दैवे जा जा गळा लागला जगामध्ये जेवढं 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 वाईट आहे ते सगळं ह्या परवशतेमध्ये आहे माणसाला स्वातंत्र्य हे सगळ्यात प्रिय आहे परवशता आपल्याला चाणक्य माहिती असेल चाणक्य सिरियलमध्ये एक फार छान वाक्य आहे जर कोणी पाहिली नसाल तर मला वाटतं ती यूट्यूबला वगैरे उपलब्ध आहे त्याला असं विचारलं जातं तू तर एक साधा शिक्षक आहेस देशावर राज्य कुणाचं असावं ते अलेक्झांडर वगैरे ग्रीक आले त्याच्या विरोधामध्ये उठाव करायचा प्रयत्न करताय चंद्रगुप्ताला हाताशी धरून तुला काय करायचं आहे तू आपला तुझा तू शिकव ना गपचूप शाळेमध्ये शिक्षकाचं काम आहे तुझं तू गपचूप शिकव तुला काय करायचं आहे तू कशाला या राजकारणाच्या भानगडीमध्ये पडतोस त्यावेळेला चाणक्य फार सुंदर सांगतात ते म्हणताय हो मी शिक्षक आहे म्हणूनच माझ्यावर जबाबदारी आहे की पुढची पिढी देशभक्त राष्ट्रभक्त सज्जन आणि चांगली होईल यासाठी मी लक्ष दिलं पाहिजे आणि मी हिंदू आहे माझ्या देशावरतीच काय माझ्या स्वतःच्या देहाचा सुद्धा आत्म्यावरती बंधन असलेलं मला चालत नाही मुक्ती प्रत्येक जणाला पाहिजे आहे काय पाहिजे आहे मुक्ती पाहिजे आहे मोक्ष पाहिजे आहे मोक्षमुक्ती ही तुझी स्वरूपे तुलाच वेदांती स्वतंत्रते भगवती योगी जन परब्रह्मवद मोक्षमुक्ती ही आपल्या देहावरची सुद्धा सत्ता आमच्या आत्म्याला मान्य नाही असं असताना माझ्या देशावर परकीयांची सत्ता मी मान्यच करू शकत नाही आणि त्यामुळे मी शिक्षक आहे म्हणून माझा पहिला अधिकार आहे की मी परकीय आक्रमकाच्या विरुद्ध उठाव केला पाहिजे असं जर प्रत्येकाला वाटलं तर वाटतं का हो कोणी सांगितलंय नसता उद्योग करायला आपलं आपलं काम करा गपचूप पण नाही अशी काही तरुण मंडळी होती की ज्यांना हे जाणवत होतं की माझं काम आहे माझं कर्तव्य आहे मी ह्या देशाचा पुत्र आहे मी या धर्माचा पुत्र आहे तर ह्या देशासाठी या धर्मासाठी काही ना काहीतरी काम केलं पाहिजे आणि असाच एक तरुण या इंग्लंडच्या राजकारणाच्या चर्चा चालल्या आहेत काहीतरी उठाव चालला आहे आणि त्यासाठी कोणीतरी काहीतरी सांगत आहे कोणीतरी काहीतरी शिकवतो आहे शस्त्राचं महत्त्व सांगतो आहे शस्त्र हे किती महत्त्वाचं आहे आपल्या लोकांना अनेक वेळा असं जाणवलं आहे की शस्त्र घेणाऱ्या माणसाला लोक अत्याचारी म्हणतात बरोबर आहे अत्याचारी म्हणतात सावरकर म्हणतात आम्हाला शस्त्राचारी म्हणा अत्याचारी नको अत्याचार करणारा माणूस शस्त्र वापरतो म्हणून प्रत्येक शस्त्रधारी हा अत्याचारी असतो का नाही व्याघ्र नक्र सर्प सिंह हिंस्त्र जीव संगरी व्याघ्र नक्र सर्प हे सगळे प्राणी आहेत बघा वाघ सिंह नक्र म्हणजे मगर किंवा सुसर सर्प साप या सगळ्यांजवळ जबडा आहे कुणाजवळ विष आहे कुणाजवळ टोकदार दात आहेत कुणाजवळ नख आहेत कराल अशी हिंसक माणसाजवळ काय आहे काहीच नाही
मग या जगामध्ये या रानटी जगामध्ये माणसांनी जगायचं कसं? सावरकर सांगतात, व्याघ्र नक्र सर्प सिंह हिंस्त्र जीव संगरी शस्त्र शक्तीने मनुष्य हा जगे धरे वरी, शस्त्र शक्तीने मनुष्य हा जगे धरे वरी. शस्त्र हे पाप आहे का? रामचंद्र चाप पाणी चक्र पाणी श्रीहरी. स्वतः राम चाप म्हणजे धनुष्य. रामचंद्र चाप पाणी चक्र पाणी श्रीहरी आर्त रक्षणार्थ घेती शस्त्र देवही करी, आर्त रक्षणार्थ घेती शस्त्र देवही करी. शस्त्र पाप नास्वयेची शस्त्र पुण्य नास्वये. शस्त्र हे पापही नाही आणि पुण्यही नाही. मग ते चांगलं का वाईट कसं ठरतं? शस्त्र पाप नास्वयेची शस्त्र पुण्य नास्वये. इष्टता अनिष्टता त्यास हेतुनेच ये. गोपाल कृष्ण भगवान की जय. हे शस्त्र योग्य का अयोग्य हे कोण ठरवणार? त्याचा हेतू काय आहे? अगदी साधी गोष्ट आहे. आग अग्नी म्हटलं तर ही एक प्रचंड शक्ती आहे. ती जर स्वयंपाकघरातल्या चुलीत असेल किंवा कारखान्यामध्ये असेल बॉयलरमध्ये वगैरे, तर ते उत्तम काम करतं, अन्न शिजवतं, यंत्र चालवतं, हे उपकारक आहे. पण एखाद्या माथे फिरूनही आपली प्रेयसी आपलं ऐकत नाही म्हणून एखादीच्या डोक्यावरती पेट्रोल टाकून तिला पेटवलं, तर दोष कुणाचा? अग्नीचा का त्या पेटवणाऱ्याचा? दोष कुणाचा? अग्नीचा. त्याला काहीच कळत नाही आहे. ती नुसती एक शक्ती आहे. त्याला चांगलं वाईट योग्य अयोग्य काहीच कळत नाही. तसा धारदार लांब लचक सुरा, धारदार सुरा एखाद्या दरोडेखोराच्या हातामध्ये असेल, एखाद्या चोराच्या हातात असेल, एखाद्या दुष्टाच्या हातात असेल, तर त्याचा तो वाईट उपयोग करेल. पण तसाच धारदार सुरा एखाद्या उत्तम सर्जनच्या हातामध्ये असेल, एखाद्या उत्तम डॉक्टरच्या हातामध्ये असेल, तर त्याच सुऱ्याचा उपयोग करून ऑपरेशन करून तो रोग्याला जीवदान देऊ शकतो. म्हणजे सुरा तोच आहे, पोट फाडण्याची कदाचित क्रियाही तशीच आहे, पण दोघांचा हेतू वेगळा आहे आणि त्यामुळे त्या दोघांचा होणारा परिणाम वेगळा आहे. आणि म्हणून स्वतः रामचंद्र हे धनुष्यबाणधारी आहेत. आपले प्रत्येक देव बघा, हा एखादा दुसरा असा सन्माननीय अपवाद जो कमरेवर हात ठेवून उभा आहे, पण तो वेगळा आहे. तो आला भक्त काजा, पंढरीचा राजा आला भक्त काजा. भक्ताच्या प्रेमासाठी आलेला आहे तो, पुंडलिकाला वर देण्यासाठी आलेला आहे तो, विष्णू आहे तो. फक्त रूप बदलून भक्तासाठी आला म्हणून तो कमरेवर हात ठेवून उभा आहे. राक्षसासाठी म्हणून जे आले ते सगळे शस्त्र घेऊन उभे आहेत. आणि तुम्ही कोणत्याही देवाचं कोणतंही पुराण काढून बघा, प्रत्येक देवानी कुठल्या ना केव्हा ना केव्हा कुठल्या ना कुठल्या दैत्याचा राक्षसाचा असुराचा विनाश केला, युद्ध केलं, हीच प्रमुख कथा प्रत्येक पुराणामध्ये आहे. अगदी रामायण महाभारत सुद्धा तेच सांगतं. वायुपुराण विष्णुपुराण सगळं 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 कुठलंही हे करा ते तेच सांगतं. आणि म्हणून शस्त्राचं महत्त्व सांगणारा हा तरुण इंग्लंडमध्ये इंडिया हाऊस या ठिकाणी तरुणांची संघटना जमा झाली आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळी चर्चा चालली आहे. आणि ही चर्चा चाललेली असताना बाहेरून जोर जोरात गोंगाट ऐकायला यायला लागला. गोंगाट ऐकायला लागला, जोराजोरामध्ये गाण्याच्या रेकॉर्ड वाजतायत असं ऐकायला यायला लागलं. सगळी सभा गोंधळून गेली, काय चाललं आहे, कसला कलकलाट. अरे तो मदन असणार बघा, तो हे असले धंदे करत असतो, नसते उद्योग, तो असणार हा. त्याचा आवाज आहे हा, तो बघा तो नाचतोय तिकडं. मदनलाल इंग्लिश गाण्याचा रेकॉर्ड लावून खाली जमणाऱ्या एका गॅलरीच्या बाजूला उभा होता. खाली अनेक मुली जमल्या होत्या, तरुण तरुणी जमल्या होत्या
आणि त्या गाण्याच्या तालावरती नाच चालू होता. ती म्हणाल, नाच चालू असला तर बिघडलं कुठे? आमच्याकडे सगळे देव नाचतात माहिती आहे तुम्हाला. गणराज रंगी नाचतो नाचतो, पायी घागऱ्या करीती ऋणझुण, नादस्वर्गी पोचतो गणराज रंगी नाचतो. सप्तशतीमध्ये देवीनी सुद्धा नृत्य केल्याचा उल्लेख आहे. कृष्णाची रासलीला तर सगळ्यांना माहिती आहे, क्रीडा सगळ्यांना घेऊन नाचतो आहे तो. अनेक देव नाचत आहेत, मग आम्ही नाचलं तर बिघडलं कुठं? नाही बिघडलं काहीच नाही, पण ह्या सगळ्या देवांची तुम्ही जर वर्णनं पाहिलीत ना, ते केव्हा नाचलेत हे बघा. एखाद्या दुष्ट दैत्याचा वध केल्यानंतर त्याचा आनंद साजरा करण्यासाठी देव नाचतंय, आम्ही नुसतेच नाचतो. प्रॉब्लेम आहे तो तिथे आहे, नाचण्यास प्रॉब्लेम नाही आहे, नाचण्याला काही हरकत नाही आहे, पण देव जे आहे ते पराक्रम करून, दैत्य नाश करून, दुष्टांचा विनाश करून आणि मग नाचतात त्या आनंदासाठी. तेवढं सोडून आम्हाला बाकी सगळं येतं करता, तेवढं आम्हाला जमत नाही, तेवढं करता येत नाही. या ठिकाणी नाचगाणं चालू आहे, जोर जोरात आवाज चालू आहे आणि आतली सगळी सभा, आजच्या भाषेत आपल्याला कळणाऱ्या भाषेत सांगायचं म्हणजे डिस्टर्ब झाली आहे. हा शब्द पटकन कळतो नाही का? आज आता मराठी भाषेची तर पूर्ण वाट लागलेली आहे, संस्कृत कुठे गेली कुणास ठाऊक. एक लहान मुलगा 2.5-3 वर्षाचा नुकताच शाळेत जायला लागला होता आणि तो सारखा सांगत होता, आईला दुखत आहे, आईला दुखत आहे. आई चिडली, म्हणली काय वाटेल तसं बोलतोस तू, तुला लाज वाटते का असं शिकवलं तुला? तुला अगं पण दुखत आहे ना आईला. पुन्हा तेच, असं का बोलतोयस तू? अगं आय आय माझ्या आईला दुखत आहे. त्याला ह्या इंद्रियाला डोळा म्हणतात हेही माहिती नाही. हां अशी अवस्था आहे आज आमच्या मुलांची. एखाद्याला म्हटलं 69 म्हणजे काय, मग त्याला ती इंग्लिशमध्ये सांगावा लागतो आकडा. हां कळत नाही 69, 79 हे तर काहीच कळत नाही. का झालं आहे असं? सबंध जगामध्ये परकीय भाषा शिकल्या जातात, सबंध जगात, पण आपापल्या घरामध्ये बाकी सगळे आपली मातृभाषाच बोलतात. अमेरिकेमधला सुद्धा मारवाडी माणूस घरात मारवाडी बोलतो, बाहेरच्या जगात इंग्लिश बोलत असला तरी. फक्त मराठी लोकांनाच का लाज वाटते मला कळत नाही, आपलेच लोक. आणि मग लहान अगदी एवढंसं बाळ असतं, मुलगा असतो, त्याला कोणतरी चॉकलेट दिलं, से थँक्यू टू द, अरे आईच सांगते से थँक्यू का? नमस्कार नाही म्हणू शकत तुम्ही, धन्यवाद नाही म्हणू शकत तुम्ही, जीप झडते का काय असं बोलायला लागलं तर? पण आपल्याच लोकांना आपल्याच भाषेची लाज वाटते यासारखी वाईट गोष्ट नाही जगात. इंग्रजीवर राग नाही बरं का? जगातली कोणतीही भाषा यावी, शिकावी, प्रगतीसाठी अवश्य शिकावी. अगदी चीनी जपानीपासून सगळं शिकावं, कारण आज सध्या जगात त्यांना मागणी आहे. पण यासाठी स्वतःची मातृभाषा मारायची गरज नसते हे आपल्याला अजून कळलं नाही. असो, भारत भवनामध्ये त्याचंही मूळ नाव होतं इंडिया हाऊस, सावरकर त्या ठिकाणी गेले आणि त्याचं भारत भवन झालं. त्या ठिकाणी ही सभा चालू आहे. वेगवेगळ्या कारणाने शिक्षणासाठी, नोकरीसाठी, उद्योगासाठी अनेक माणसं त्या ठिकाणी गेली आहेत. त्यांचं संघटन श्यामजी कृष्ण वर्मांच्या या इंडिया हाऊसमध्ये म्हणजेच भारत भवनामध्ये चालू आहे. त्या ठिकाणी सभा संमेलन होत आहेत. त्या ठिकाणी VVS अय्यर, मॅडम कामा, सरदार सिंह राणा, एक नाही दोन नाही कोरगावकर, ज्ञानचंद वर्मा, असंख्य माणसं त्या ठिकाणी गोळा झाली आहेत आणि त्या ठिकाणी उभं राहून त्यातला सगळ्यात सावरकरांच्या जवळचा होता, ज्यांना घरगुती नाव होतं तात्या, सावरकरांना पण घरी तात्या म्हणत असत. आपल्याकडे पूर्वी अशी पद्धत होती, नाना मामा अण्णा तात्या असं, म्हणजे नावापेक्षा हे असं टोपण नावाने बोलवलं जायचं. तसे ज्यांना पुढच्या काळात सेनापती म्हणून ओळखलं गेलं, सेनापती बापट,
ते तात्या बापट तिथे होते. त्यांनी रशियन क्रांतिकारकांकडून बॉम्बची विद्या शिकून आले होते. त्या काळात लेनिन तिथे होता इंग्लंडमध्ये. जगातले सगळे सगळ्या देशातले क्रांतिकारक तिकडे आले होते आणि त्या सगळ्यांचं एकमेकांशी संधान होतं आणि त्या रशियन क्रांतिकारकांकडून बॉम्बची विद्या काही रशियन मुलींकडून असं कसं लिंक लागली बघा. आधी सावरकर, त्यांचे मित्र बापट, त्यांच्या रशियन मैत्रिणी, त्यांचे रशियन क्रांतिकारक मित्र, असं करत 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 ती बॉम्बची विद्या त्यांच्यापर्यंत आली. बॉम्ब तयार करायची विद्या नुसती घेऊन चालत नाही, थिअरी नुसती चालत नाही, त्याचं प्रॅक्टिकल पण करायला पाहिजे. त्याचं प्रॅक्टिकल पण करून बघितलं. बापट म्हणत होते आपण इथेच असेंब्ली खाली टाकूया बॉम्ब. असेंब्ली इंग्लंडची जी लोकसभा. सावरकर म्हणले नाही, इथे गडबड करायची नाही, आपलं सगळं काम फसेल इथं. आणि मग ते घेऊन तिकडे निघाले. ती विद्या भारतात गेली, बॉम्ब नाही, विद्या भारतात गेली. बॉम्ब कसा बनवायचा त्याचं पहिलं काम, त्या बॉम्बच्या विद्येचं पहिलं काम हेमचंद्र गुप्ता घेऊन गेले त्या ठिकाणी बंगालमध्ये. आणि खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी पहिला बॉम्ब मुझफ्फरपूरला टाकला. त्याच वेळेला इकडे पिस्तुलं आली. सावरकरांनी 20 ब्राउनिंग पिस्तुलं जमा केली होती. ती चतुर्भुज नावाचा त्यांचा जो भारत भवनाचा आचारी होता त्याच्याकडे ती पेटी, पेटीमध्ये खोटा तळ, काही ठिकाणी पुस्तकामध्ये, अशा तऱ्हेच्या ह्या सगळ्या वस्तू पोहोचायला लागल्या, जायला लागल्या. आणि इकडे भारतातून बाहेर आलेली ही सगळी तरुण मंडळी या ठिकाणी. आणि पहिलं मोठं कार्यक्रम करायचा ठरला. 1857 जे स्वातंत्र्य समर झालेलं होतं त्याचा सुवर्ण महोत्सव. सुवर्ण महोत्सव कितव्या वर्षी करतात माहिती आहे आपल्याला? 50 वर्षानंतर सुवर्ण महोत्सव करायचा ठरला. आणि त्यासाठी एक मुद्रिका, म्हणजे ज्याला मराठीमध्ये बॅच म्हणतात, मुद्रिका, हां, ती सगळ्यांनी लावली ऐटबाजपणाने. आणि सगळे चालले आहेत. कुणीतरी माणसानी हे काय आहे म्हणून मदनच्या अंगावरची ती मुद्रिका खेचून फेकून द्यायचा प्रयत्न केला. तो इतका भडकला की त्याने आपल्याजवळचा सुरा बाहेर काढला आणि आता हा दंगा करणार. पण काय आहे, एखाद्या माथेफिरूला सुद्धा कुणीतरी आवरणारा असतो. सावरकरांनी त्याला आवरला. अशी गडबड करायची नाही, अशी गडबड करायची नाही, इथे गडबड करायची नाही, थांब. त्याला आवरला. पण त्याच्यामधला हा स्पार्क सावरकरांच्या लक्षात आला होता. आणि सगळे लोक म्हणायला लागले, हा नुसता गाणं बजावणं करतो, नाचतो, सगळ्या मैत्रिणी जमवून कशाला त्याला इथे ठेवला आहे, कटकट नुसती हकलून द्या त्याला. नंतर तो हॅरिस बाई म्हणून त्यांच्याकडे जाऊन राहायला लागला. मोरले साहेबमध्ये त्यांच्या शूटिंगच्या रेंजमध्ये जाऊन शूटिंग शिकायला लागला. शूटिंग म्हणजे शूटिंग नाही, बंदुकीने केलं जाणारं शूटिंग, ते शिकायला लागला. सगळे म्हणले हा फितूर झालेला आहे, हा फितूर झालेला आहे, याला हाकलून द्या, आपल्यामध्ये घेऊ नका. पण सावरकरांना माहिती होतं त्याच्या मनामध्ये काय आहे. दुसऱ्याचं मानस ओळखणं ही सुद्धा एक कला असते. आणि त्यामुळे ते म्हणले ठीक आहे, तुम्हाला नाही ना आवडत. आणि त्याला सांगितलं होतं इथे सभेमध्ये येऊन दंगा करायचा नाही. तोही लांब गेला राहायला. आणि मग आता अशी वेळ आली, एकदम एकाच वेळेला अनन्वित अनाचार सुरू झाले. रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना, असा भूतकालीन सिद्धांत जाणा. स्वराज्य छुने पाहिजे युद्ध केले, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. जय जय रघुवीर समर्थ. कवी गोविंद किंवा आबा दरेकर यांची बरीच मोठी कविता आहे. आणि जगामध्ये प्रत्येकाने युद्ध करूनच आपल्याला स्वातंत्र्य घेतलंय, अशी सगळी त्यातलं हे शेवटचं कडवं आहे. अशा चार देशभक्तीपर कविता छापल्याचं निमित्त सापडलं.
सावरकरांनी अनेक उद्योग केले, त्यातला कसलाही पुरावा सापडला नाही. 1857चा स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहिलं, ते पुस्तक छापायच्या आधी जप्त झालं, पण सावरकरांच्या मोठ्या भावानी ते गुप्तपणे छापून त्याचा प्रचारसुद्धा केला, सापडले नाही कोणी. अशी अनेक कामं त्यांनी केली छोटी मोठी, अनेकांपर्यंत ह्या पिस्तुलं पोहोचली, ज्वालाग्राही असं वाङ्मय पोहोचलं आणि देशाच्या अनेक भागामध्ये इंग्रजांवरती हल्ले व्हायला लागले, अनेक भागांवरती बॉम्ब फुटायला लागले, अनेक लोकांना गोळ्या घालून ठार मारायला सुरुवात झाली. अरे हे सगळं काय चाललं आहे काय? इतके दिवस जो भारत देश इंग्रजांनी असा टाचेखाली दाबून ठेवल्यासारखा होता, चाफेकर बंधूंची फाशी झाल्यानंतर आपल्याला माहिती असेल 22 जून 1897 त्यावेळेला चाफेकरांनी रँड आणि आयस यांना मारलं, त्यानंतर फाशी झाली, त्यानंतर सगळा भारत घाबरून गेला होता, सगळेजण दडपले होते, सगळेजण गप्प होते, सगळेजण भ्यायलेले होते. अचानक हे चैतन्य निर्माण झालं कसं? अचानक ही गर्दी सुरू झाली कशी? अचानक ह्या तरुणांना ही साधनं मिळाली कशी? अचानक ही माणसं आली कशी? या सगळ्याची गंगोत्री ती इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसमध्ये बसली आहे. तिथनं सावरकर हे सगळं पाठवत आहेत आणि ते ह्या सगळ्या देशभर पोचत आहे आणि त्याप्रमाणे लोकांची कामं सुरू झाली आहेत. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या सगळ्या अनेक लोकांना केवळ सावरकरांच्या पुस्तकं छापली या निमित्ताने त्याची नावं काढून आणली आहेत मी. काय सगळं पाठ राहत नाही आपलं. लोकमान्य टिळकांना मंडालेच्या तुरुंगामध्ये पाठवलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर मंडलिक, धोंडोपंत फडके, स्वराज्यचे संपादक बळवंतराव लिमये, संदेशचे अच्युत बळवंत कोल्हटकर, यवतमाळचे भावे, क्रांतिवीर गणेशपंत, 1, 2, 3, 4 यांचा गुन्हा काय होता माहिती आहे का? त्यांनी फक्त इंग्रज सरकारविरुद्ध वर्तमानपत्रात लिहिलं म्हणून यापैकी अनेकांना धडाधड तुरुंगात टाकले, वाटेल तसे हाल सुरू केले. आणि हे सगळं ठरवत आहे कोण? हे सगळं ठरवत आहे भारत मंत्री आणि त्याचे सल्लागार. तिथून हे सगळं येत आहे. आणि मग लक्षात आलं मदनलालच्या की जे मूळ आहे त्याच्यावर घाव घातला पाहिजे. आपल्याला इतिहास थोडासा माहिती असेल तर बाजीरावाचं वाक्य माहिती असेल, लहान लहान फांद्या तोडत बसायचं नाही, मुळावर घाव घालायचा म्हणजे फांद्या आपोआप हाती येतील. मग ह्या सगळ्याचं मूळ कुठे आहे? हे मूळ आहे इंग्लंडमध्ये. या भारतामध्ये चाललेल्या अत्याचाराचं मूळ आहे इंग्लंडमध्ये आणि म्हणून याचा इलाज करायचा तोही इंग्लंडमध्ये. मदनलाल सावरकरांना विचारतो, हौतात्म्य गाजवायची वेळ आली आहे का हो? खरोखर आली आहे का? काही वेळेला आपल्याला समजत नाही नेमकं केव्हा काय करायचं, तेव्हा सावरकर त्याला सांगतात, ऐकही हौतात्म्याची वेळ, ऐकही हौतात्म्याची वेळ, खेळ नसे हा घडीभराचा, खेळ नसे हा घडीभराचा, मृत्यूशी हा मेळ, ऐकही हौतात्म्याची वेळ, ऐकही हौतात्म्याची वेळ. मग कसे गुण काय लागतात हुतात्म्यामध्ये? छळ झाला जरी प्रल्हादासम, छळ झाला जरी प्रल्हादासम, टिकेल निष्ठा ध्रुव बाळासम, टिकेल निष्ठा, इतकी जिद्द पाहिजे, टिकेल निष्ठा ध्रुव बाळासम, ठरेल मग तो झणी पुरुषोत्तम, ठरेल मग तो झणी पुरुषोत्तम, मृत्युश्री. आपल्याला वाटतं हा खेळ सोपा नाही आहे,
देहाचा भरवसा नाही, किती भयानक प्रसंगाला तोंड द्यावं लागेल हे सांगता येत नाही. या सगळ्याची ज्या क्षणी तुझी तयारी होईल, ज्या क्षणी तू सिद्ध होशील, तीच वेळ ऐकही हौतात्म्याची वेळ, ऐकही हौतात्म्याची वेळ, ऐकही हौतात्म्याची वेळ. भारत माता की जय. मनाने तू सिद्ध झालास बस तीच वेळ आहे समजायचं, वेगळा मुहूर्त काढायची गरज नाही. आपली तयारी झाली पाहिजे. बऱ्याच वेळेला आपलीच तयारी नसते, हां बाकी सगळं तयार असतं, पण माझी तयारी झाली आहे का, मी तयार आहे का. विवेकानंद अजून लहान होते, तरुण होते, त्यावेळेला देवीला भेटायचे म्हणत होते, देवीशी बोलायचे म्हणत होते, हट्ट करत होते. आणि त्यावेळेला असे हट्ट करताना आडवे झाले, रामकृष्ण परमहंसांनी आपला पाय उचलला आणि अंगठा स्पर्श त्याच्या हृदयाजवळ केला आणि त्याबरोबर गर 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 सगळं विश्व आपल्या भोवती फिरतंय का काय असं वाटायला लागलं. आणि तो वेग एवढा प्रचंड वाढला की तो सहन होईना, अरे 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 काय मारताय काय मला, एकदम ओरडला नरेंद्र. रामकृष्णांनी पाय काढून घेतला, म्हणले अजून तयारी पूर्ण व्हायची आहे, अजून तो आवेग सहन करण्याची शक्ती तुझ्यामध्ये आली नाही, तो ईश्वरी आवेग सहन करण्या इतकी तुझी तयारी झाली नाही, अजून वेळ आहे, अजून थोडासा अभ्यास कर, अजून थोडासा साधना कर, अजून थोडीशी तयारी होऊ दे, मग पुढे जाऊ. ज्या क्षणी साधकाची तयारी होते, रामदास स्वामींच्या सुद्धा याच्यामध्ये आहे की किती दिवसात तयारी होते असं शिष्य त्यांना विचारतो, केव्हा मला देव केव्हा भेटेल, त्यावेळेला रामदास स्वामीसुद्धा म्हणतात ज्या क्षणी तुझी तयारी होईल त्या क्षणी देव भेटेल. प्रॉब्लेम कुठे आहे, आपली तयारीच होत नाही, तिथे प्रॉब्लेम. आम्हाला आमच्या सगळ्या गोष्टीतून वेळ काढायला वेळच नाही हो, कार्यक्रमाला जायचे नो टाईम जमतच नाही, आम्हाला वेळ होत नाही, आमची तयारी होत नाही. आणि त्यामुळे मदनला सांगितलं, मदनलाल धिंगरा त्याची कथा आहे, त्याला सांगितलं की तुझी ज्या क्षणी मनाची तयारी झाली तीच वेळ हौतात्म्याची वेळ. आणि मग त्याने ठरवलं बस खूप झाल्या वाद चर्चा, खूप झाल्या सगळ्यांच्या गप्पा टप्पा भाषणं, बस आता पुरे. थोरले बंधू बाबा त्यांना जन्मठेपेवर पाठवलं आहे, आबा दरेकरांचं पुस्तक प्रकाशित केल्याच्या आरोपावरनं, कारण दुसरं काही सिद्ध करता आलं नव्हतं, एवढंच सिद्ध झालं, बाकी पुष्कळ उद्योग केले त्यांनी पण ते सगळे सिद्ध झाले नाही. अनेकांना शिक्षा दिल्या आणि हे सगळं कोण करतं आहे, भारत मंत्र्याचा सल्लागार करतो आहे, बस त्याला उडवायचं हे ठरलं. 1 जुलै पंचहत्यारी तयार झाला, 2 पिस्तुलं 2 सुरे 1 रिव्हॉल्वर हे सगळं बरोबर घेतलं आहे. छान छोकीची हाऊस होती बरं का, त्याला एकाच वेळेला उत्तम अशा पोशाखाची आवड होती आणि त्याच वेळेला अत्यंतिक सहनशीलता होती. सावरकरांनी त्याची परीक्षा उगीच नाही केली, बॉम्बचं रसायन उकळतं आहे, भारत भवनाच्या 3rd मजल्यावर बॉम्ब तयार करायची विद्या सावरकरांच्या खोलीत चालला आहे प्रयोग, रसायन उकळतं आहे, उकळायला लागलं खा 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 आणि ते वरती यायला लागलं. आता काही क्षणात ते भांडं जर उतरवलं नाही तर ते बाहेर फसफस येईल आणि हिथं स्फोट होईल अशी परिस्थिती आली. दिसतंय काय करावं, चटकन सुचेना, चिमटा सापडेना. मदनने आपल्या हाताने उचललं आणि चटकन खाली ठेवलं, खाली ठेवलं पण हात सुटेना, हां खाली ठेवलं पण त्याचे त्याची बोटं हात चिकटून बसले त्याला गरम भांड्याला,
कारण सगळी कातडी जळाली आणि ते हात त्या भांड्याला चिकटले. सुरीनी त्याला बाजूला करावं लागलं, पण तरीसुद्धा एवढं होऊनसुद्धा डोळ्यात अश्रूचा एक थेंब नाही किंवा हाय हाय हुई हुई नाही. आम्हाला भाजी कापताना कांदा कापताना एवढंसं लागलं ना, तरी 10 दिवस आम्ही ते दुखतंय दुखतंय दुखतंय. आपल्याला सवय नसते हो, सहन करण्याची सवय नसते. एक जण असं म्हणाला, जपानी लोक काय शूरवीर आहेत, हे कसले तुम्ही लोक कसले भांडकुदळ, नुसते आपापसात भांडत बसता आणि भित्रे भेकड. आपल्याला कोणी आपल्या देशबांधवांना कोणी नावं ठेवलेली त्याला चालत नाही. तो म्हणला, काय शौर्याची काय परीक्षा, शौर्याची तुमची व्याख्या काय? देहाच्या वरती झालेले आघात सहन करता आले पाहिजेत. असा हात ठेवलाय, कर तुला काय परीक्षा करायची ती. हातामधनं खिळा टोचायला सुरुवात केली, मारायला सुरुवात केली, आरपार खालच्या टेबलापर्यंत गेलं, हात हल्ला नाही जागचा. मदनलालचा, अरे काय करताय हे, परीक्षा हवी ना शौर्याची, ही बघ परीक्षा. तुम्ही म्हणाल, असं असतं का हो, परीक्षा घेतात बरं का? आपल्याला शंकराचार्यांची परीक्षा घेतलेली माहिती आहे? आद्य शंकराचार्य, पहिले शंकराचार्य, वयाच्या 5व्या वर्षी त्या मुलाची मुंज झाली आणि 7व्या वर्षी त्याला 4ही वेद मुखोद्गत झाले. विलक्षणच रसायन होतं बरं का ते. नाहीतर एकेका वेदाचा अभ्यास करायला सर्वसामान्य माणसाला 12 वर्ष लागतात. म्हणजे 4चा किती, 12 गुणिले 4 करा गणित. हां, या मुलाचे 4 वेदांचा अभ्यास 2 वर्षात झाला आणि वयाच्या 7व्या वर्षी त्यांनी हट्ट धरला, मला संन्यास दीक्षा द्या. गुरुजवळ हट्ट धरला, गोविंद यतींच्याजवळ. अरे म्हणले, एवढ्या लहान मुलाला संन्यास देत नाहीत, तुला अजून आयुष्याचा अनुभव नाही. नाही, मला संन्यास पाहिजे, तुझी कठोर परीक्षा घेतली जाईल चालेल, पण मला संन्यास पाहिजे. हट्ट धरून बसला गुरुजवळ. काय परीक्षा घेतली असावी कल्पना करा. आपण एखादी आवडीची गोष्ट, आपल्याला खायला आवडते, कांदेनवमी झाली असेल काल परवा, हां असते, प्रत्येकाला आवड असते वेगवेगळ्या गोष्टींची. आवडीच्या वस्तूचं नुसतं नाव काढलं, आठवण जरी आली तरी काय होतं, हां तोंडाला पाणी सुटतं. तोंडाला पाणी सुटतं ह्याचा अर्थ असा असतो की ते खायची इच्छा मेंदूमध्ये तयार झालेली आहे, त्याची पूर्वतयारी, ते खाण्याची पूर्वतयारी म्हणून तोंडामधून पाणी सुटतं. गोविंद यतींनी या मुलाची परीक्षा अशी घेतली की जिभेवर खडी साखरेचा खडा ठेवला तर तो ओला होता कामा नये. काय अवघड आहे, ओला होता कामा नये म्हणजे लाळ सुटता कामा नये, पाणी सुटता कामा नये, जिभेवर खडी सा, आता लहान 7 वर्षाचं पोर आहे ते, खडी साखरेचा खडा जिभेवर ठेवला पाणी सुटणार नाही का, ठेवून बघा. तर तो ओला होता कामा नये ही परीक्षा 7 वर्षाचा मुलगा उत्तीर्ण झाला. उत्तीर्ण कळलं का? पास, मराठी उत्तीर्ण झाला. म्हणून 7व्या वर्षी विवेकानंदांना, शंकराचार्यांना संन्यास दीक्षा मिळाली आहे. लोक विलक्षण माणसं होती ही हो, लोक विलक्षण, ईश्वरी अवतारच ते. या मुलाची परीक्षा झाली, हातातून आरपार गेलं तरी हास होस रडणं काहीही नाही, एवढी तितिक्षा सहनशक्ती त्याच्यामध्ये आहे. आणि जळत्या याचं उकळतं भांडं उकडू उचलून खाली ठेवलं तरीसुद्धा दुःखाचा निश्चित हा मुलगा काहीतरी करेल ही खात्री होती. आणि सावरकरांनी त्याला कामगिरी दिली आणि मग 1 जुलै 1909 दिवस उजाड उलटले उलटले पुरे आकरा. संध्याकाळच्या वेळेला इम्पिरियल इन्स्टिट्यूटमध्ये सभा होती, त्या सभेला हा मुलगा गेलाय.
उलटले पुरे आकरा पळे भर भरा काट सरसरा दाविण्या बारा बाराची वेळ दाविण्या बारा बाराची वेळ मांडीला नशिबाचा हो खेळ मांडीला नशिबाचा हो खेळ मोठा समारंभ चालू होता अनेक लोकांची गर्दी होती आणि त्यामध्ये स्वतः कर्जन वायली आणि त्यांची पत्नी विशेष निमंत्रित म्हणून आलेले होते अनेक माणसं भेटत होती मदनलाल सुद्धा पुढे गेला बोलतो कर्जन वायली स्वारी पातली खुल्ली मग कळी हळूहळू मदनलाल बोले हळूहळू मदनलाल बोले ऐका या शब्द नाही आले ऐका या शब्द नाही आले काय बोलतो हे कळे ना पुटपुटल्यासारखा मनातल्या मनात बोलल्यासारखा हळूहळू बोलतो आणि म्हणून साहेब थोडे झुकून जवळ आले तो काय म्हणतो त्यांचा पूर्वी परिचय होता त्यांचा परिचय होता परिचय करून घेतला होता त्यांना वाटलं काहीतरी माहिती द्यायची आहे महत्त्वाची आणि म्हणून हा हळूच बोलतोय म्हणून ते आणखीन जवळ आले अगदी टप्प्यामध्ये आले पाहुनी नामी अशी संधी पाहुनी नामी अशी संधी मदनलाल साधी रंगला युधी पंच हत्यारी तयार होता सहा बारी पिस्तूल काढलं आणि खाड 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 चार ओळीने अगदी समोरून अगदी जवळून चार गोळ्या घातल्या काय झालं कुणाला कळे ना आरडा ओरडा झाला अरे क्या हो रहा है क्या हो रहा है लोक जमा झाले आजूबाजूला ओरडाओरडा सुरू झाला हातातला पिस्तूल बघून जवळ होते ते लांब पळाले आणि कावसजी लाल काका नावाचा एक माणूस त्याला धरायला पुढे आला पाचवी गोळी त्याच्यावर झाडली आणि सहावी आता स्वतःला मारून घ्यायची म्हणून कांसिलावर आपला पिस्तूल ठेवलं तेवढ्यामध्ये दोघा तिघांनी त्याला धरला पाडला त्याच्या हातातनं पिस्तूल काढून घेतलं आरक्षी म्हणजे सगळे पोलीस धावत आले आणि त्याच्या अंगावरती जेवढं काही शस्त्र सापडली ती सगळी काढून घेतली त्याला स्वतःला मारून घ्यायचं होतं तेवढं जमलं नाही दोघा तिघांनी त्याला तरी एवढी हिसका हिसकी केली त्यांनी की प्रोबीन नावाचा माणूस त्याला एवढ्या जोरात मारला ठोसा मारला त्याचं नाकच फुटलं एवढा जोरात ठोसा मारला अंगात चेव जो चढला होता त्याच्या पण सापडला सापडल्यानंतर सरळपणे सरळ उभा राहिला धरताय कशाला मला मी काय पळून चाललोय का शर्टच वडा माझा इस्त्री मोडते त्याची ह्या उद्योग झाल्यानंतर त्या मुलाची बोलण्याची पद्धत ही इस्त्री मोडती आहे शर्ट धरू नका माझा सोडा मला मी काही पळून जात नाही आहे मी इथंच उभा आहे आणि मग अर्थातच पकडला गेला तुरुंगात नेला आणि त्याला विचारलं इंग्रज मोठे हुशार बरं का त्या कटामध्ये आणखीन कोण कोण होते होते ज्ञानचंद वर्मा होते जवळ आलेले त्या त्याच्याबरोबर त्याला जर काही मदत लागली तर करायला कोरगावकर होते पण ते कोणाला पुढे यायची गरजच पडली नाही याच्याच हातांना काम पूर्ण झालं पोलिसांनी विचारलं तुला तुझ्या मित्रांना काही कळवायचं आहे का तू इथे अडकलायस हे आम्हाला सांग त्यांची नावं सांग त्यांचे पत्ते सांग आम्ही त्याला कळवतो म्हणजे त्यांच्या कटात आणखीन कोणी आहे का हे काढून घ्यायचं होतं मदनलाल त्यांच्यापेक्षा शहाणा होता तो म्हणला काही गरज नाही उद्या वर्तमानपत्रामध्ये हे सगळं येईल त्यांना आपोआप कळेलच त्यांना सांगायची गरजच नाही आणि त्यानंतर काही वेळ काही दिवसानंतर त्या सगळ्या खटल्याच्या कारभारामध्ये सावरकर त्यांना भेटायला आले आणि सावरकरांनी त्याला असं म्हटलं मदन मी तुझ्या दर्शनाला आलो आहे दर्शन कोणाचं घेतात दर्शन पांडुरंगाचं घेतात दर्शन कृष्णाचं घेतात दर्शन रामाचं घेतात दर्शन गणपतीचं घेतात दर्शन देवीचं घेतात दर्शन देवाचं घेतात दुष्टाचा नाश हे देवाचं कार्य तू केलंस म्हणून तुझं दर्शन घ्यायला मी आलो आहे
मदनलालला विचारलं तुला काही पाहिजे आहे का? काही नाही, इथे टायची गाठ नीट बसली आहे की नाही बघायला आरसा मिळत नाही आहे, एक आरसा तेवढा पाठवून द्या म्हणला. काय बोलावं या मुलाला, खटला चालू आहे त्याच्यावरती, त्याचा परिणाम काय होणार आहे माहिती आहे त्याला, त्याला माहिती आहे, तो भ्रमात नाही आहे, तो भ्रमात नाही आहे. मी सुटेन, माझं काय काय होईल, त्याला निश्चित माहिती आहे मला काय शिक्षा मिळणार आहे ती. पण तरीसुद्धा तो सांगतोय टायची गाठ नीट बसली की नाही हे बघायला मला एक आरसा पाठवते. हां, आणखीन एक महत्त्वाचं काम आहे. म्हणजे काय काम आहे, मला पकडताना माझ्याजवळचं, माझ्या खिशामध्ये ठेवलेलं माझं जे निवेदन होतं ते या पोलिसांनी पळवलं आहे, आणि ते सांगतात नाही आहे म्हणून, तर ते प्रसिद्ध करायचं आहे मला, ते पुढे आणायचं आहे. त्याला विचारलं तुला काय सांगायचं आहे, मला दुसरं काही सांगायचं नाही, माझं निवेदन आणा, ते मला सांगायचं आहे. ते इंग्लिशमध्ये आहे निवेदन, त्याचं काव्यरूप केलं आहे. सेवेसाठी हिंदू भूमीचा करी मृत्यूला मी पाचारण. शब्द काय आहे, पाचारण केलं, बोलवलं. सेवेसाठी हिंदू भूमीचा करी मृत्यूला मी पाचारण, पुण्यभूवरी ह्याच करो हा पुनरपि आत्मा देहाधारण. मध्ये कोमल सूर आहे. देशा अर्पण हे आत्मा अर्पण, देशा अर्पण हे आत्मार्पण, देशा अर्पण हे मान्य. मला सांडले इंग्रजी रक्त मीच त्या दिनी, मान्य मला सांडले इंग्रजी रक्त मीच त्या दिनी, प्रतिशोधाची संकेतात्मक होती इच्छा मनी, प्रतिशोधाची संकेतात्मक होती इच्छा मनी, निरस्त्र माझा देश ठेविला खुले युद्ध ना करी, निरस्त्र माझा देश ठेवला खुले युद्ध ना करी, म्हणून योजला बेत पाहुनी अंधारी शर्वरी. शर्वरी म्हणजे रात्र. म्हणून योजला बेत पाहुनी अंधारी शर्वरी, साधाया आघात अचानक, साधाया आघात अचान प्रसाल केले मी समरांगण, देशा अर्पण हे आत्मार्पण, देशा अर्पण हे आत्मार्पण, देशा अर्पण. मी हे का केलं, हिंदू मी पुत्र मी भूमीचा ही माझी भावना, शत्रूचा आघात भूवरी ईश्वर अवहेलना. माझ्या मातृभूमीवर शत्रून आक्रमण करणं हा देवाचा अपमान आहे. हिंदू मी पुत्र मी भूमीचा माझी ही भावना, शत्रूचा आघात भूवरी ईश्वर अवहेलना, नचमी धीमान मला फार बुद्धी नाही, नचमी धीमान जतन करी मी दुबळ्या आयुष्यातना, अर्पाया तिज रक्ता वाचून मज पाशी तीर्थना, अर्पाया तिज रुधिरा वाचून मज पाशी तीर्थना, श्रीरामाची श्रीकृष्णाची, श्रीरामाची श्रीकृष्णाची पूजा ही. मी हे का केलं, श्रीरामाची श्रीकृष्णाची पूजा ही मी धर्मपरायण, देशा अर्पण हे आत्मार्पण, देशा अर्पण हे आत्मार्पण, देशा अर्पण हे आत्मार्पण. आणि 17 ऑगस्ट या दिवशी, 1 जुलैला त्यांनी काम केलं आणि 17 ऑगस्टला फाशी गेला. किती दिवस लागले बघा, वर्षानुवर्ष आपले खटले चालल्यात, खटले चालल्यात, कोट्यावधी रुपये सरकारचे खर्च होत आहेत.
इंग्रजाकडे नव्हता. हां तो कोणाकडे आहे बोलायला पाहिजे. नाही आपल्याला माहिती आहे सगळ्यांना फाशी नक्की झाली. त्याने आणखीन एक प्रयत्न केला होता सांगायचा की माझ्या नातेवाईकांनी नव्हे तर माझी ही कुडी जी आहे देह आहे त्याचं उत्तरक्रिया जी करायची आहे ती भारतीय पद्धतीने व्हावं पण तेही ऐकलं नाही. तिथेच पेंटन विला तुरुंगामध्ये त्याची उत्तरक्रिया पुरून झालं त्याला. मात्र पुढच्या काळामध्ये 13 डिसेंबर 1976 कितीतरी वर्षांनी हे 1909 झालं आहे बरं का आणि 76 साली भारतीय सरकारनी त्याची इच्छा पूर्ण केली. त्या तुरुंगाच्या तिकडनं त्याच्या देहाचे अवशेष पुन्हा काढले भारतात आणले गेले आणि याच्यावरती भारतीय हिंदू पद्धतीनं त्याची उत्तरक्रिया झाली. इतकी वर्ष त्याच्यासाठी वाट पाहावी लागली त्याच्या अवशेषांना. अहो वाट बघावी लागते हो. काशी विश्वेश्वराचा नंदी किती 450 वर्ष वाट बघतो आहे. हां वाट बघावी लागते चांगलं घडण्यासाठी वाट बघावी लागते. अजूनही तो वाट बघतो आहे. अजून त्याला त्याचा देव दिसला नाही आहे. काशी विश्वेश्वर दिसला नाही आहे. देवाची पूजा म्हणून मी हे केलं अशी एक नाही दोन नाही असंख्य क्रांतिकारक कोणी फाशी गेले कोणी जन्मठेपेवर गेले कोणी वेगवेगळे हाल सोसले त्या सगळ्यांच्या पुण्याईचं फळ म्हणून आपल्याला 75 वर्षापूर्वी या देशाला स्वातंत्र्य मिळालं. यंदाचं 75 वर्ष पूर्ण झा होतात यंदा. निदान त्यांची आठवण जमलं तर त्यांच्यासारखं काही कार्य करायचा प्रयत्न निदान त्यांची आठवण पुढच्या पिढीपर्यंत पोचवायचा प्रयत्न निदान त्यांच्या गुणांचं गुणवर्णन वाटे चरित्र त्यांचे आपण काही तरावया गावे असं संत आणि देवाचं चरित्राबद्दल बोलतात. म्हणजे हा भवसागर तरून जाण्यासाठी पण आमच्या वडिलांनी या आपण काही तरावया गावे या ओळीमध्ये एका अक्षराचा बदल केला. तरावयाच्या ऐवजी आपण काही करावया गावे वाटे चरित्र त्यांचे आपण काही करावया गावे त्यापासून स्फूर्ती घेऊन आपल्याला काहीतरी करायची इच्छा व्हावी या निमित्ताने आज बऱ्याच दिवसांनी बऱ्याच मला वाटतं 2 वर्ष काहीच नव्हतं चालू बऱ्याच वर्षांनी ही पुन्हा संधी मिळाली की आपल्या समोर सगळ्यांसमोर स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांचे सहकारी आणि मदनलाल धिंगरासारखा आपणहून आत्मार्पण करायला सिद्ध झालेला आणि मी एकटाच नव्हे माझ्यासारखे असंख्य तयार व्हावेत आणि काय व्हावं त्याला शेवटची इच्छा विचारली. पुन्हा फास स्वातंत्र्य सेवेत येवो पुनर्जन्म या भारता माझी होवो पुन्हा फास स्वातंत्र्य सेवेत येवो पुनर्जन्म या भारता माझी होवो असे मागणे एक देवाधिदेवा पुनर्जन्म द्या भारती घ्याच सेवा जय जय रघुवीर समर्थ. या सगळ्या क्रांतिकारकांच्या पुण्यस्मृतीला वंदन करून सगळ्या देशभक्त देवभक्त संत महंत ऋषीमुनी या सगळ्यांच्या चरणाशी नमस्कार करून त्या सगळ्यांनी आपल्याला ज्ञान द्यावं अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करायची आणि मग देव शोधायला लांब जावं लागत नाही. आपण म्हणतो देव शोधायचा कुठे जाऊ देवाची या गावा आपल्याला माहिती असेल नसेल पण हे जे हा जो देश आहे ना हे देवाचं गाव आहे बरं का देवाचं प्रिय गाव आहे. तुम्ही देवाचे सगळे अवतार बघा ते इथे झालेले आहेत. बाकी कुठे कुठे देवाचा पुत्र जन्माला आलाय देवाचा प्रेषित जन्माला आलाय पण देव प्रत्यक्षामध्ये मीच देव आहे हा सांगणारा कृष्ण अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता मीच देव आहे हे अधिकारवाणीने सांगू शकणारा कृष्ण हा इथे जन्माला आलेला आहे. शिव इथला आहे गणपती इथला आहे राम इथला आहे आणि त्यामुळे हे देवाचं सगळ्यात पवित्र असं गाव आहे म्हणजे हा देश आहे आणि म्हणून त्याचं रक्षण त्याचं संवर्धन त्याची सेवा
हीच ईश्वर सेवा आहे. आणि म्हणून पहिला अभंग आपण घेतला, जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा, तुका म्हणे आम्ही बाळे त्या देवाची लढीवारे, जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा. आरतीला देव करो हा इतिहास आपल्या मनी ठसो, आणि संतांच्या शूरांच्या वीरांच्या स्मृतींमुळे तुमचं आमचं जीवन उजळून जावं. परमेश्वराला विनवणी करायची, त्या परमेश्वराला सुद्धा आणि ह्या सगळ्या देवांना सुद्धा विनवणी करायची. हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी हे जी माझी सर्व गोडी, माझी सर्व गोडी हे जी माझी सर्व गोडी, गुण गाईन आवडी माझी सर्व गोडी हे जी माझी सर्व. नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी, घालावे आमासी सुखे घालावे आमासी, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी, घालावे आमासी सुखे घालावे आमासी, सुखे घालावे आमासी सुखे घालावे आमासी. गोपाल कृष्ण भगवान की जय, राजाधिराज रामचंद्र महाराज की जय, भारत माता की जय, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, जय जय रघुवीर समर्थ पंढरीनाथ महाराज की जय, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली की जय, तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. आरती पंढरीश प्रभुची कमल जापती विठ्ठलाची, आरती पंढरीश प्रभुची कमल जापती विठ्ठलाची, ठेविले चरण विटे वरती सावळी घनश्याम मूर्ती, गळ्यामध्ये पुष्पहार रुळती फुले त्यावरी वैजयंती, लागला पंचबाण जासी असे जे वदन कमल समनयन, हरपले भान पाहताजी उभी ही माय अनाथाजी. आरती पंढरीश प्रभुची कटीला पीतांबर कसिला, कस्तुरी तिलक भव्य भाला, मितीना अभिर गुलाला, दर्शना संत संघ आला, झिल्लरी ताळ वाजताना नाचती भक्त प्रेम अत्यंत, गुंतले चित्त हरी पायी गणूला पाव बिठा बाई. आरती पंढरीश प्रभुची कमल जापती विठ्ठलाची, आरती पंढरीश प्रभुची कमल जापती विठ्ठलाची. आरती ज्ञान राजा महा कैवल्य तेजा, सेवती साधू संत मनू वेधिला माझा. आरती ज्ञान राजा लोपले हे ज्ञान जोगी, हित नेण ती कोणी अवतार पांडुरंग, नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा. प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्म चिठे, रामा जनार्दने चरणी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा. आरती तुकारामा स्वा
स्वामी सद्गुरुधाम सच्चिदानंद मूर्ती पाय दाखविया आरती तुकाराम राघव सागरात पाषाण तारील तैसे हे तुकवाचे अभंग रक्षिले आरती तुकाराम तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकास आले म्हणून या रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकाराम स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखविया आरती तुकाराम घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगिन अनंत पूजन भावे वालिन म्हणे नमा त्वमेव माता पिता तमेव त्वमेव बंधु सखा तमे त्वमेव विद्या दुरिनंदमेव त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते सभा करोमि यद्यत् सकलः परस्मै नारायणाय समरम् अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण भर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्ति तर्जन यम दूताचे राम गर्जना बोला राम 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 बोला राम 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 बोला राम 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 बोला राम राम बोला राम 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 बोला राम 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 बोला राम 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 बोला राम 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 श्री राम श्री राम श्री राम श्री 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 राजाधिराज रामचंद्र भगवान की महारुद्र हनुमान की जय जय रघुवीर समर्थ कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सब संतन की जय भारत माता की गो माता की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय जय रघुवीर सदा सर्वदा योग तुझा तुझे कारणी देह माझा उपेक्षू नको गुणवंता अनंता प्रभो नायका मागणे उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी जय जय रघुवीर।